आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ब्लॉकचेन तज्ञ श्री गौरव सोमवंशी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रातील वापर आपल्याला बऱ्यापैकी अंगवळणी पडलेला आहे किंवा आपण तो वापर करत आहोत, पण त्या क्षेत्रातील हे पुढील तंत्रज्ञान आहे की जे एकदम अनोळखी आहे आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान, तर त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी गौरव सर इथे आलेले आहेत. या कार्यक्रमासाठी आपल्याला तांत्रिक सहकार्य किसान फोरम पुणे, किसान संवाद या नावाने आपल्याला त्यांची तांत्रिक मदत झालेली आहे. तर मी गौरव सरांना विनंती करतो की सर आपण या विषयावरचं मार्गदर्शन करावं, त्या अगोदर आपली थोडक्यात ओळख सांगावी. तर नमस्कार आणि धन्यवाद सुखदेव सर आणि ऑर्गनायझर्स किसान डॉट नेट ऍप वरून. तर जसं सरांनी सांगितलं की सध्या आयटीचा वापर बरंच अंगवळणी आपल्याला पडलेला आहे आणि आयटी मध्ये बदल हे वर्षानुवर्ष नाही म्हणण्यापेक्षा मिनिटाला घडत राहतात. तर जसं की पण काही बदल जे असतात ते एकदम मूलभूत असतात, जसं की इंटरनेट आलं आणि बऱ्याच गोष्टी बदलल्या. तसंच जेव्हा आपण ऍप्स मध्ये गेलो, अँड्रॉइड डेव्हलपमेंट जेव्हा सुरू झालं, ऍप्स बनायला लागले, तेव्हा परत एक फार मोठा बदल घडला. तर त्याच ताकदीचा एक बदल आता फक्त नुकताच सुरू होत आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर त्याचं नाव आहे ब्लॉकचेन तंत्रज्ञान. तर मी स्वतःहून मी औरंगाबादचा आहे, माझं तांत्रिकी शिक्षण अभियांत्रिकी शिक्षण तिथूनच झालं औरंगाबाद वरून. त्याच्यानंतर मी आय आय एम लखनौ मधून मॅनेजमेंटची पदवी घेतली. त्यानंतर मी यशदाला होतो पुण्याला, मग एक स्टार्टअप होती, पण 3 वर्ष मी कॉर्पोरेट जॉब मधून गव्हर्नमेंट ऑफ छत्तीसगड साठी कन्सल्टंट होतो. तर छत्तीसगड साठी काम करत असताना ऍज अ आय टी कन्सल्टंट माझ्या निदर्शनास आलं की ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे खरंच काहीतरी फार मूलभूत बदल आणू शकतं. ते काय आणतील त्याच्याने काय ते तर आपण पाहणारच आहोत, पण जस्ट शेअर सांगताना. तर मग 2017 माझ्या मनात आलं की आपल्याला डीबीटी तर माहित असेल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे की सबसिडी असो किंवा कोणतं काही आपण हितग्राही असाल कोणत्या स्कीमचे, तर थेट खात्यामध्ये पैसे पाठवणं, ह्या स्कीमला आपण डीबीटी म्हणतो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्स. तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्स मध्ये छत्तीसगडमध्ये 160 स्कीम्स होत्या. तर त्या टीम मध्ये ती टीम मध्ये मी लीड करत होतो. तर तिथे असताना मला जाणवलं की आपण बरेचशे सरकारी यंत्रणा इथे 26 डिपार्टमेंट होते, 26 डिपार्टमेंट मध्ये 160 स्कीम्स विभागल्या गेल्या होत्या. तर तिथं बऱ्याचशा गोष्टी त्रुटी डिजिटायझेशन झालं होतं, बऱ्याच गोष्टी ऑनलाईन पण होत्या, पण नुसतं ऑनलाईन झाल्याने फार काही प्रश्न सोडवता येतात असं काही नाहीये. आणि ते मग मला वाटलं की का हे जे नवीन तंत्रज्ञान सगळे बोलत आहात त्याचा उपयोग करून आपण काही करू शकतो का. तर 2017 सर माझ्याकडे एक स्वतःहून तंत्रज्ञान मी नुकतंच शिकायला सुरुवात केलं होतं, पण मला हे कळालं की मी जर ठरवलं की सगळं स्वतःहून करायचं, स्वतःहून शिकायचं, स्वतःहून वापरून बघायचं, स्वतःहून जे तिकडचे आय एस अधिकारी होते, सेक्रेटरी सर होते माझे बॉस, त्यांची परवानगी घेऊन सगळं एकट्याने करायचं म्हणलं तर ते होणार नाही. मग मी काय केलं, मी इंटरनेटवर गेलो, लिंक्डइन नावाची एक संकेतस्थळ आहे, जसं फेसबुक आहे तसं लिंक्डइन हे प्रोफेशनल संकेतस्थळ आहे. तिथं जाऊन मग मी जितके काही जगातले ब्लॉकचेन डेव्हलपर आहेत त्यांच्याशी संवाद साधला आणि आम्ही मिळून छत्तीसगडसाठी भारतातले काही पहिले पायलट असे म्हणता येईल आपण ते केले. त्यातले जे डेटा एक्सचेंज म्हणजे की माहिती इकडून तिकडे पुरवण्यामध्ये नुसतं इंटरनेटचा वापर न करता ब्लॉकचेनचा वापर करून त्याला अधिक सिक्युअर कसं करता येईल ह्याच्या पायलट करण्यामध्ये पण आम्ही पहिलेच होतो आणि माझ्या या कामाची दखल पण घेण्यात आली. तर 2018 मला रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग लंडन कडून एक फेलोशिप मिळाली, आय बिकेम इनोव्हेशन फेलो मला मिळालं. त्याच्यानंतर 2019 ब्रिटिश काउन्सिल तर्फे मला परत लंडनला बोलवण्यात आलं आणि यावेळेस मला UK संसद भवनामध्ये ज्यांच्या पार्लमेंटमध्ये माझं काम ऑपॉर्च्युनिटी मिळाली, माझं काम पूर्ण प्रेझेंट करायची. कॅम्ब्रिजमध्ये सुद्धा मी आठवड्याभर होतो, तिथं मी सांगितलं. मागच्या वर्षी जूनमध्ये मग मला अमेरिकेकडून इन्व्हिटेशन होतं की तुम्ही तंत्रज्ञान तिकडे जाऊन मी शिकवलं सुद्धा, जॅक्सन मिसिसिपी कोडिंग अकॅडमीमध्ये. तिथे मी 180 कॉम्प्युटर डेव्हलपर्सला ही तंत्रज्ञान एका वर्कशॉपमध्ये शिकवलं. पण हे सगळं करत असताना आणि एक ब्लॉकचेनचं प्लॅटफॉर्म नुकतं नोव्हेंबरमध्ये दलाई लामांसाठी सुद्धा आम्ही बनवलं जेव्हा ते औरंगाबादला आले होते.
तर हे माझी नोकरी सुरू होती, छत्तीसगड साठी काम सुरू होतं आणि मी वर्कशॉप पण घेत होतो सगळीकडे. वर्कशॉप घेत असताना सर काय झालं की मी माझी ओळख झाली थ्रू एक कॉमन ओळखी थ्रू विलास शिंदे सरांसोबत. विलास शिंदे सरांचं नाव बऱ्याच जणांनी ऐकून असेल, ते ह्या पेजवर अगोदर येऊन पण गेले आहेत. तर तिथे मग मला कळालं की आपण ऍग्रिकल्चरमध्ये शेतीमध्ये ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून बघू शकतो आणि तसं जर आपण केल्यास त्यात पण आपण पहिले नक्की ठरू. तर विलास सरांचं काम बघितलं मी, ते पूर्ण नाशिकमध्ये त्यांचं सगळी फिलॉसॉफी बघितली, फार्मर कलेक्टिव्ह कसं काम करतं ते मला शिकायची उत्सुकता होती. तेव्हा मी एक निर्णय घेतला. तर मी ह्याच्या अगोदर गव्हर्नमेंट ऑफ छत्तीसगडला वर्ल्ड बँकने एक ग्रांट ऑलरेडी दिली होती की तुम्ही हे ग्रांट घ्या आणि तुमचं ब्लॉकचेन प्रोजेक्ट करा. तो प्रोजेक्टचा मी मॅनेजर होतो. तर तो प्रोजेक्ट म्हणजे एका लेवल पर्यंत आणल्यानंतर मी तिथून जॉब सोडला, माझा निवृत्ती घेतली आणि म्हणजे तो त्या जॉब मधून आणि मी स्वतःहून काहीतरी सुरू करायचं म्हणून मी आणि माझ्या मित्रांनी परमनंटली नाशिकला शिफ्ट झालो. आता नाशिकला जवळपास एक वर्ष होईल मला विलास सरांसोबत. बाकीचे बरेच लोक आहेत, महेंद्र शिंगारे सर, बरेच वेगवेगळे मंडळी आहेत जे मला नाशिकला भेटली. तर त्यांच्यासोबत माझा परिचय झाला आणि मग मला कळलं की हे तंत्रज्ञान असंच मोठं होणार आहे. तर सहसा काय होतं की आपण पण बघितलं असेल की तुमच्याकडे कोणीतरी येताना म्हणतं हे ऍप आहे आणि हे ऍप तुमचे सगळे प्रॉब्लेम सोडवेल, फक्त त्याला वापरायला सुरू करा. तर हीच एक चूक होते की आपल्याला म्हणजे माझ्यासारख्या डेव्हलपरला वाटतं की आपण बसल्या बसल्या काहीतरी बनवूया आणि ते बनलेलं मग सगळेजण वापरतीलच आणि त्याच्याने सगळ्यांना काम जमेलच. आणि हे बनवताना मनामध्ये समोरच्याला ज्याच्यासाठी आपण ऍप बनवतोय, समजा शेतकरी असेल किंवा कोणी का असेल जे नॉन आय टी मध्ये आहेत, त्यांच्या काय खरंच गरजा आहेत, त्यांना किती गोष्टी आपल्यापेक्षा जास्त माहीत आहेत, त्यांनी बरंच त्यांचं डोमेन स्वतःहून बघितलेलं आहे, हे गोष्ट स्वतःहून न बघता ते आपलं तंत्रज्ञान लादायचा प्रयत्न करतात. हे असं अनुभव बऱ्याच आपल्याला आलं पण असेल. तर अशा वेळेस तसं आपल्याकडून चूक होऊ नये, त्याच्यामुळे मग मी जे काय आता पुढे बनलेलं आहे तर ते असं झालेलं आहे की मी इकडे वर्कशॉप घेतले होते, म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस वर्कशॉप घेतलेले आहेत मराठीमध्येच, सगळ्यांना समजतील असे. आणि मग जे सोल्युशन आता मी पुढे सांगेलच स्लाइड मध्ये ते सगळं सोल्युशन मिळूनच बनलेले. तर सर परवानगी असेल तर मग मी स्लाइड शो सुरू करतो माझं. हो सर, सर ओके. तर स्लाइड शो सुरू करण्या अगोदर सर्वात महत्वाची गोष्ट की कोणतंही तंत्रज्ञान हे कसं वापरावं हे त्या त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांकडूनच कळालेलं बरं. नुसतं तंत्रज्ञान येतं म्हणून ते लाद कोणावर तरी लादावं आणि सांगायचं की नाही हे खरंच चांगलंय, हे वापरल्याने तुमचे सगळे प्रॉब्लेम चालले जातील असं होऊ नये. त्याच्यामुळे मी जास्त भर ह्याच्यावर देईल की ब्लॉकचेन काय आहे, जी गोष्ट मला माहिती आहे ती मी तुम्हाला सांगायचा जास्त प्रयत्न करेल. आणि इथं आम्ही छोट्याशा एका स्पेसिफिक केस मध्ये ब्लॉकचेन कसं वापरतो ते पण बघतोय, पण ह्याचं पुढचं फ्युचर कसं असेल तर ते तुमच्या हातात आहे. खरं तर तुम्ही जर जे सगळे आता ऑडियन्स आहेत तर तुम्हाला फक्त हे ब्लॉकचेन काय काय करू शकतं एवढं जर कळालं आणि तुम्हाला आपलं क्षेत्र तर पूर्वीपासून माहितीच आहे, तर त्या दोघांमध्ये कुठं काही कनेक्शन लागतं का, तर हे सांगणारे खरं ज्ञान तुमच्याकडेच आहे. त्याच्यामुळे मी ते लादायचा प्रयत्न नाही करणार, मी फक्त ब्लॉकचेन हे नक्की काय आहे ते थोडक्यात सांगायचा प्रयत्न करेल. सो दॅट पुढं कधी जर तुमच्याकडे लोक आली माझ्यासारखी सांगायला की आता ब्लॉकचेन आहे इंटरनेटपेक्षा मोठं वादळ आलेलं आहे असं तसं, तर त्याला मनात काही असं कोणता न्यूनगंड नसावा कमीत कमी. मी माझी स्क्रीन शेअर करतो होतो. तर आपण थोडक्यात काय करणार आहोत, तर आपण थोडी इतिहास बघूया की हे तंत्रज्ञान आलं कुठून, मग कन्सेप्ट बघूया ब्लॉकचेन मधले, मग ब्लॉकचेन हे संगणकामध्ये जेव्हा आपण संगणक शास्त्रात विचार करतो तेव्हा नक्की हे बाकीच्या आतापर्यंत आलेल्या तंत्रज्ञानापेक्षा वेगळं कसं आहे ते बघूया आणि मग ऍग्रिकल्चरवर येऊया. आणि ते हे माझे थोडं पास्ट वर्कचे हायलाइट्स आहेत, हे ऑलरेडी मी कव्हर केलं. इनफॅक्ट पूर्ण जगामध्ये स्वित्झर्लंडमध्ये एक पहिले असं अकॅडमिक जर्नल केला जातोय त्याच्यामध्ये की ब्लॉकचेन हे शेतीमध्ये कसं वापरलं जाईल ते पण ट्रान्सपरन्सीसाठी, ह्याच्यासाठी एक वेगळी स्पेशल जर्नल बनते आणि त्याच्यासाठी जगभर आपण आर्टिकल्स मागून घेतोय. तर त्याचा मी एडिटर पण आहे त्या जर्नल त्या सेक्शनचा, फ्रंटियर्स इन ब्लॉकचेन म्हणून. ठीक आहे,
आणि जे आपण जे मी आता सांगणार आहोत हे सेम वर्कशॉप हे सेम ज्ञान सेम स्लाइड स्लाइड पण मी बदललेलं नाही, हे सेम स्लाइड आयएएस अधिकारी दिल्ली महाराष्ट्र वेगवेगळे छत्तीसगड हैदराबाद आयआयटी यूएस युरोप यूके हे सगळीकडे हे सेम वर्कशॉपच मी सांगतो की नक्की ह्याला कसं बघायला पाहिजे तंत्रज्ञानाला, कारण की हे सध्या कॉलेजमध्ये शिकवणं पण सुरू नाही आहे, ह्याची कुठे असे पुस्तक पण नाही की हे पुस्तक वाचले तरच तुम्हाला सगळं कळेल. आणि मी ह्याच्यामध्ये एक लोकसत्ता मध्ये दर गुरुवारी लिहितो सुद्धा आहे, तर तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला माझी लेखांची लिंक पाहिजे तर मला प्लीज ईमेल करा gaurav@timertech.io. मी तुम्हाला सगळे आतापर्यंत 29 लेख आले आहेत, तर त्याच्यामध्ये मी काय केलंय की मराठीमध्ये लोकसत्तामध्ये हे सांगायचा प्रयत्न केलाय की हे तंत्रज्ञानाला बघायचं कसं, त्याला जर नुसतं आपण बघितलं की हे संगणक शास्त्रातला एक प्रकार आहे तर ते फार चुकीचं ठरेल, कारण की इंटरनेटने जे केलं ते फक्त आयटी बद्दल होतं का, तर बिलकुल नाही. इंटरनेटने काय केलं की जगामध्ये कोणत्याही दोन व्यक्तींना जोडण्याची प्रक्रिया प्रणाली कशी असावी ते आपल्या समोर आणली, त्याच्याने सगळं ग्लोबलायझेशन पासून ते हजार गोष्टींना जी चालना मिळाली त्याला फक्त तुम्ही आयटी मध्ये कैद करून बघू शकतात का, तर बिलकुल नाही. तर तसंच ब्लॉकचेनला सुद्धा नुसतं संगणक शास्त्रामध्ये जर आपण कोंडून पाहिलं तर आपल्याला कधी समजणार नाही. त्याच्यामुळे मी जानेवारीमध्ये जेव्हा लिहायला सुरू केलं पहिले 12 लेखांमध्ये तर मी उल्लेख पण करत नाही ब्लॉकचेन काय बिटकॉईन काय ह्याचं कधीच नाही, मी नुसतं त्याच्या इतिहासामध्ये जातो आणि हे समजून सांगतो की हे तंत्रज्ञान आलं ह्याच्या मागे जे इतिहास आहे ते फार मोठे आहे, ते फार जुने. तर तुम्हाला ती लिंक हवी असेल तर मला तुम्ही ईमेल करू शकतात, मी तुम्हाला लगेच आतापर्यंत आलेल्या लेखांची लिंक पण पाठवून देईल. तर ब्लॉकचेन कडे जाण्याच्या अगोदर मी हे प्रत्येक वेळेस सांगतोच मी की तंत्रज्ञानाचे ब्लॉकचेन हे एक तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानाचं प्रामुख्य उपयोग हे असायला पाहिजे की मानवी जीवन थोडस सोपं करावं किंवा काय आपल्याला जे त्रास होतात ते त्रास कुठेतरी त्याने कमी करावे, पण ह्याला कोणी नियमबद्ध केलं असेल तंत्रज्ञानाचे जर काही नियम असतील तर ते मॅल्विन क्रेन्सबर्ग यांनी आणले होते. हे फक्त ब्लॉकचेनला लागू होत नाहीत, हे कोणत्याही तंत्रज्ञानाला लागू होतात, फक्त आयटी सुद्धा नाही, तुमचे हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग कोणतंही तंत्रज्ञान असेल. तर पहिला लॉ सगळ्यांना माहित पाहिजे आणि मी ब्लॉकचेनच्या अनुषंगाने सांगेन की टेक्नॉलॉजी ही काही गुड किंवा चांगली किंवा वाईट नसते, म्हणजे की आता कालचीच बातमी आहे की बऱ्याच लोकांचे आता अकाउंट हॅक झाले ट्विटरवरती, जेफ बेझोस इलॉन मस्क वॉरेन बफे मोठ्या मोठ्या लोकांचे अकाउंट हॅक झालेले आणि कोणीतरी त्याच्यावर असं माहिती टाकली की तुम्ही सगळ्यांनी बिटकॉईन विकत घ्या. आता बिटकॉईन हा ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा एक विशिष्ट वापर झाला, ते काही कम्प्लिटली संपूर्ण ब्लॉकचेन नाही, जसं की फेसबुक म्हणजे इंटरनेट नाही तसंच बिटकॉईन म्हणजे ब्लॉकचेन पण नाही. त्याचा वापर कोणी कसा करावा हे मानवी निर्णय असतील, त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचं काही नाही. पण ते पुढचं खूप महत्वाचं आहे की तंत्रज्ञान हे कधी न्यूट्रल सुद्धा नसतं, न्यूट्रल याचा अर्थ ते कधी ना कधी ते कोणाची तरी बाजू घेतं, एकतर ते बलाढ्यांची बाजू घेईल किंवा ते दीनदुबळ्यांची बाजू घेईल, पण ते बाजू नाही घेणार असं नाही. दुसरं इन्व्हेन्शन इज द मदर ऑफ नेसेसिटी, म्हणजे गरज असेल तिथं तंत्रज्ञान तर नक्कीच जन्माला येईल असं म्हणतात, तशीच गरज ब्लॉकचेनची कुठं आली, ब्लॉकचेनची गरज यासाठी आली कारण की इंटरनेट हे खूप छान माध्यम आहे माहिती इकडून तिकडं पाठवायला. पण म्हणजे की आता तुम्ही मला जर काही मीम्स पाठवले तुम्ही मला काही व्हॉट्सअप फॉरवर्ड पाठवले हे पाठवण्यासाठी एक ठिकाणी दुसरीकडे खूप इंटरनेट सारखं दुसरं काही साधनच नाहीये, पण एक गोष्टीसाठी इंटरनेट पूर्णपणे आपण पूर्णपणे म्हणजे बऱ्यापैकी निष्फळ म्हणू शकतो की ते अपयशी ठरलंय, जे देखील आहे की ते माहितीची वैधता सांगणं की ही माहिती खरंच खरी आहे का, मध्ये कोणी ऐकतंय का, ह्याची हॅकिंग झाली आहे का, ह्याच्यामध्ये काय एडिट केलेत का, ह्याच्याबद्दल मला ती विश्वासार्हता जी आहे ती कम्प्लिटली म्हणजे बऱ्यापैकी इंटरनेटवर तुम्ही ठेवू शकत नाही, ते ब्लॉकचेन आणण्याचा प्रयत्न करतो. तिसरं टेक्नॉलॉजी ही छोट्या आणि मोठ्या पॅकेजमध्ये येते हे पण फार खरं आहे. जेव्हा ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा पहिला उगम झाला पहिला त्याचं वापर करण्यात आला ते 2008 आणि 2009 बिटकॉईनच्या मार्फत करण्यात आला, नंतर मग 2011-12 लोकांना कळायला लागलं की हे सेम तंत्रज्ञान हेच तंत्रज्ञान आपण इतर अनेक क्षेत्रांमध्ये वापरू शकतो. जे आपल्याला शिपिंग एक्सपोर्ट कंपनी माहित असेल मर्स्कने तर तंत्रज्ञान मागच्या 6 वर्षापासून सुरू करून आपल्या एक्सपोर्ट बिझनेसमध्ये तुमचं बिल ऑफ लेडिंग जे असतं ते बिल ऑफ लेडिंगला कम्प्लिटली पेपरलेस करून डिजिटाईज कसं करायचं ह्याच्यात पण काम सुरू केलं, ते आपण पुढे ह्याच्यामध्ये पाहूयाच. तर येताना ते पॅकेज छोट्या पॅकेजमध्ये आलं, नंतर ते मोठं होऊन गेलं, तर सेम ब्लॉकचेनचं पण झालेलं आहे. अँड चौथा जे नियम आहे
तो हे आहे की कोणत्याही तंत्रज्ञानाचं यश किंवा अपयश हे त्या तंत्रज्ञान किती चांगलं आहे ह्याच्यापेक्षा अवतीभोवतीच्या गोष्टींनी जास्त ठरतं. की ते तंत्रज्ञान अवलंबून करायची क्षमता किती आहे, किंवा ते तंत्रज्ञान अशी गरज भाजवतंय की जे गरज सोप्या पद्धतीने विना तंत्रज्ञान वापरता सुद्धा ती गरज भागवता येते, अशा बाकीच्या फॅक्टर्समुळे त्या तंत्रज्ञानाचं भविष्य ठरतं. पाचवा नियम आहे की प्रत्येक गोष्टीचा इतिहास महत्वाचा आहे, पण तंत्रज्ञानाचा इतिहास हा सर्वात जास्त महत्वाचा आहे. आणि शेवटचं म्हणजे की तंत्रज्ञान हे इट इज अ ह्युमन ऍक्टिव्हिटी, त्याला तुम्ही एकदम असं क्लिष्ट किंवा विक्षिप्त म्हणून जर बघायला लागले, संस्कृतच्या श्लोकांसारखं जर त्याला बघायला लागले तर ते फार चुकीचं ठरेल. तुम्हाला फक्त हे काय करतं कसं करतं एवढं जर कळालं तर कोणी तुम्हाला सांगत नाही की हे तुम्ही स्वतःहून करा, पण त्याचा वापर तर तुम्हाला करायचाच आहे. तुम्ही वापर नाही करणार तर मग इतर कोणीतर करून पुढे तर निघूनच जाईल. तर आणि ते वापर कसा करावा हे ह्याची समज घेण्यासाठी आपण प्रत्येक जण तितकेच केपेबल आहोत. हा तर हे माझं ईमेल आय डी आहे, लोकसत्ता मराठी आर्टिकल्स हवे असतील तर ह्याच्यावरती तुम्ही ईमेल करू शकतात. GAURAV@emertech.io. तर सर्वात पहिले बघूया की ह्याचं डेफिनेशन काय आहे, ब्लॉकचेनला काय कोणी काही आतापर्यंत त्याला शब्दांमध्ये बांधलंय का. तर जसं मी म्हणालो की अशी कोणती टेक्स्टबुक नाहीये की ज्याने आता म्हणलेलं आहे की ब्लॉकचेन म्हणजे हेच किंवा ब्लॉकचेन म्हणजे तेच, कारण की हे खूप नवीन तंत्रज्ञान आहे. 12 वर्ष म्हणजे की इंटरनेटला आता आता जवळपास 30 वर्ष होत येतील, तरी पण इंटरनेटमध्ये सुद्धा दिवसेंदिवस अनेक प्रोग्रेस आणि इम्प्रुव्हमेंट होत राहतात. ब्लॉकचेनला त्या मानाने 12 वर्ष आता झालेली आहेत, 11 वर्ष तसं खरं म्हणलं तर. पण त्याच्यामध्ये कोणी असं अजून डेफिनेटिव्ह जरी नाही सांगितलं, पण हे मला सर्वात आवडलेली त्याची व्याख्या आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांना असं म्हणणं आहे की ब्लॉकचेनचं एक काम असं आहे की ते जो नियंत्रण आहे माहिती तंत्रज्ञान जिथं कुठे येतं त्याच्यामध्ये नियंत्रण हे नेहमी बलाढ्य लोकांचं असतं, त्याच्यामध्ये नियंत्रण हे नेहमी डेव्हलपर्सचं असतं, त्याच्यामध्ये नियंत्रण हे नेहमी कोणत्या तरी कंपनीचं असतं. तर ब्लॉकचेनचं काम असं आहे की ते नियंत्रण हे शब्दच काढून टाकणं, ते नियंत्रण हे डिसेंट्रलाइज करणं, सेंट्रलाइज डिसेंट्रलाइज, केंद्रीकरण विकेंद्रीकरण हे काय ते आपण पुढे बघूयाच. आणि ब्लॉकचेन्स आर डिस्ट्रीब्युटेड नॉट सेंट्रलाइज्ड, आणि ते ब्लॉकचेन ही माहिती कुठे लपवत नाही, ते उलट माहिती ट्रान्सपरंट करून सांगतं, याच्यात पारदर्शकता आहे. ब्लॉकचेन हे इम्युटेबल आपण म्हणतो, इम्युटेबल म्हणजे ह्याच्यामध्ये काही खाडाखोड नाही करत आहेत. आणि ब्लॉकचेन हे आपल्याला असे ऑपॉर्च्युनिटीज ओपन करतं जे अगोदर कधी झालेल्या नाही आहेत. ते कोणत्या पद्धतीने ते आपण बघूया. तर बाकीचे लोक काय म्हणतात, जगातील मोठे लोक व्यक्ती लोक काय म्हणतात ते, तर विलियम मुगेर असं म्हणतात की ब्लॉकचेनला तुम्ही नुसतं एक क्रांती म्हणून बघू शकत नाही, तर त्याला एक सुनामी लेवलचं फिनॉमिना तुम्ही म्हणू शकता. तुम्ही अँटीव्हायरस वापरलं असेल आपल्या संगणकामध्ये, तर मॅकफी अँटीव्हायरस हे सर्वात जगातलं पहिलं अँटीव्हायरस होतं. तर त्याचे जे फाउंडर आहेत जॉन मॅकफी, त्यांनी म्हणालं होतं की तुम्ही ब्लॉकचेन सारख्या तंत्रज्ञानाला थांबवू शकत नाही. काही वर्षांमध्ये किंवा 1 ते 2 दशकांमध्ये हे सगळीकडे असेल, आणि प्रत्येकाला त्यासाठी ऍडजस्ट करावं लागेल. जगातील सगळ्या सरकारांना सुद्धा याच्यासोबत ऍडजस्ट करावं लागेल. तर आता आपण सर्वात पहिले व्याख्या बनवून घेऊ. तर काही लोकांनी नक्कीच ऐकलं असेल की ब्लॉकचेन बिटकॉईन हे दोघं शब्द कुठे तरी कुठे मनात आलेच असतील. तर एक गोष्ट जर आज आपल्याला कळाली तरी खूप आहे. ते सर्वात महत्वाची गोष्ट हे की तुम्ही जेव्हा ब्लॉकचेन शब्द ऐकता तेव्हा 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ब्लॉकचेन किंवा बिटकॉईन हे जसं तुमच्या कानावर पडतं तेव्हा तुमच्या मनामध्ये तुम्ही 3 प्रकारे त्याची विभागणी करणं गरजेचं आहे. सर्वात पहिले म्हणजे की बिटकॉईन हे एक चलन आहे, ते चलन कुठं कोणी म्हणजे छापील स्वरूपात नसून ते आभासी जगात म्हणजे की एका व्हर्च्युअल पद्धतीने त्याचा वापर केला जातो. जसं की तुमचे डिजिटल मनी पण आपण म्हणता येईल, पण डिजिटल मनी तुम्ही एटीएम मधून काढू शकता, तसं बिटकॉईन कुठे एटीएम मधून तुम्ही काढू शकत नाही, त्याला छापू शकत नाही. ठीक आहे, तर बिटकॉईन करन्सी एक झालं. दुसरं आहे की बिटकॉईन चलन वापरण्यासाठी एक स्पेसिफिक प्रकारचं एका विशिष्ट प्रकारचं ब्लॉकचेन आपण वापरतो. आणि तिसरं म्हणजे की ब्लॉकचेन हे एक मोठी संकल्पना जी ह्या दोघांच्या पण बऱ्याच पलीकडे आहे. जे उदाहरण आपण बघितलं की फेसबुक हे इंटरनेटचा एक वापर आहे, पण फेसबुक हे म्हणजे पूर्ण इंटरनेट आपल्याला म्हणता येईल का, तर बिलकुल नाही. कारण की इंटरनेटवरती अजून लाखो करोडो बाकी त्याचे कामं आहेत. तसंच बिटकॉईन सुद्धा हे फेसबुक सारखं आहे आणि ब्लॉकचेन हे इंटरनेट सारखं आहे. अजून थोडं सोपं करायचं म्हणलं तर तुम्ही एका फोन नेटवर्कचा
मानताना की फोन नेटवर्क नावाची संकल्पना फक्त अस्तित्वात आहे, त्याच पातळीवरती ब्लॉकचेन नावाची संकल्पना अस्तित्वात असते. जेव्हा मी एका विशिष्ट फोन नेटवर्क बद्दल बोलतो, जसं की वोडाफोन, जिओ, BSNL, सेल, तर तसंच तेव्हा मी एका विशिष्ट प्रकारच्या ब्लॉकचेन बद्दल बोलतो, कारण की ब्लॉकचेन मध्ये पण प्रकार आहे. तिसरं, जेव्हा मी अजून एक खाली जातो, अजून मी थोडं विशिष्ट व्हायचा प्रयत्न करतो की ह्या विशिष्ट ब्लॉकचेनचा वापर मी एका विशिष्ट कामासाठी करेल. जसं की मी आता वोडाफोनचा वापर करेल, SMS ला, व्हॉट्सअपला वगैरे करणार नाही, तसंच त्या विशिष्ट ब्लॉकचेनचा वापर मी फक्त चलनासाठी करेल, मग तुम्हाला बिटकॉईन मिळतं. तर त्याच्यामुळे तुम्ही जर कुठे तुमच्या कानावर ऐकलं की बिटकॉईन असं आहे, ब्लॉकचेन एकच आहे, तर त्याला तसं एका अर्थाने त्याला अर्थ नाही म्हणता येणार, कारण की तुम्ही जर म्हणायला लागले की ह्याला एवढं संकुचित करून बघायला लागले की ब्लॉकचेन आणि बिटकॉईन, तर आपण ब्लॉकचेनच्या खऱ्या ताकदीला मुकून जाऊ. तर ह्याच्या पुढे आता पूर्ण आपण पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण ब्लॉकचेन बद्दल बोलणार आहोत, जी एक फार मोठी व्यापक संकल्पना आहे. आणि तसंच की आजच्या दुनियामध्ये ब्लॉकचेन मध्ये दोन प्रकार मोडलेले आहेत. एक आहे की ज्यांना फक्त बिटकॉईन आणि आभासी चलनांसाठी ब्लॉकचेनचा वापर करायचा आहे, आणि एक दुसरं जग आहे ज्यांना ब्लॉकचेनचा वापर हे तुमचे हेल्थ रेकॉर्ड असतील, तुमचे जमिनीचे 7-12 असतील, तुमचा आधारचा रेकॉर्ड असेल, इव्हन तुम्हाला मतदान करायचं असेल डिजिटली, तुम्हाला ज्या म्हणजे 50 वर त्याचे यूज केसेस ऑलरेडी बनलेले आहेत की कुठं कुठं वापरू शकतो. तर हे दोन वेगळे जग आहेत, आणि या दोन वेगळ्या जगांमध्ये सध्या या घडीला काहीच कॉमन नाही असं आपण म्हणू शकतो. पण याची सुरुवात जी झाली, ह्याची सुरुवात कशी झाली ते महत्व सांगणं गरजेचं आहे. की ही जसं आपण दुसरा नियम आठवा, दुसरा नियम आता असा होता की इन्व्हेन्शन नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, म्हणजे की गरज असेल तर तिथं काही ना काही उपाय निघूनच येतो. तर ह्याची गरज भासली कुठं? तर ह्याची ब्लॉकचेनचा इतिहास हा संगणक शास्त्रापेक्षा अकाउंटिंग क्षेत्राशी जास्त निगडित आहे. तर हे कसं? तर आपण आता अकाउंटिंग बद्दल बोलूया, पण एकदम थोडक्यामध्ये, कारण की अकाउंटिंग हा तसं बघितलं तर कमीत कमी माझ्यासाठी तरी बराच अवघड विषय जातो. पण एकदम सोप्या पद्धतीने बघितलं तर अकाउंटिंग म्हणजे काय, की सर्वात पहिले अकाउंटिंगचे उदाहरण आपल्याकडे कोणते, तर त्याला म्हणतो आपण सिंगल एंट्री अकाउंटिंग. सिंगल एंट्री अकाउंटिंग म्हणजे तुम्ही जेव्हा किराणा माल घ्यायला जातात आणि एक यादी बनवतात, त्याच्यामध्ये तुम्ही असे 10 ची नोंदणी करतात की आता 1 किलो साखर, 1/2 किलो गुळ हे सगळं मला आणायचंय, तर त्याला आपण सिंगल एंट्री अकाउंटिंग म्हणतो, कारण की त्याची एकाच ठिकाणी नोंदणी केली, त्याच्यामुळे सिंगल एंट्री. आणि ह्याच ही जर तुम्हाला फार सोपी पद्धत वाटत असेल, याच्यामध्ये फार काही विशिष्ट वाटत नसेल, तर हे जाणून घ्या की आतापर्यंत आपण जे किल्ले बांधलेत, आपण पिरॅमिड पासून ते जे मोठे मोठे 14व्या शतकाच्या अगोदरपर्यंत जे काही आपण घडून आणलं, ते सगळं सिंगल एंट्री अकाउंटिंगच्या जोरावरच झालं. कारण की मला माहित आहे की माझ्यासमोर असलेलं इन्व्हेंटरी किती आहे, मॅनेजमेंट करायला मला सगळं सोपं जातं, आणि एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे, ठीक आहे. पण ह्याच्या काही मर्यादा सुद्धा होत्या. मर्यादा अशा होत्या की समजा बांधकाम सुरू आहे आणि एक जण फक्त सगळ्यांची नोंदणी करून ठेवतोय की तुम्ही किती आणलं, तुम्ही किती काम केलं, तुम्हाला किती मोबाईलला देणं गरजेचं आहे. जर तो लिहिणारा माणूसच करप्ट निघाला, तो लिहिणारा माणूसच खोटारडा निघाला, किंवा तुमचे भांडणं झाली, किंवा त्याने काहीतरी चूक केली आणि तुम्ही केलेलं काम मिटून गेलं, तर तुमच्याकडे काही पुरावा असेल का, तुम्हाला त्याला जाब विचारायला काही मिळेल का? तर बिलकुल नाही. तर तसंच सिंगल एंट्री अकाउंटिंगच्या मर्यादा होत्या, आणि सिंगल एंट्री अकाउंटिंगने व्यापार करणं पण अवघड होतं, कारण की मी ज्या पद्धतीने नोंदणी करतोय तसा समुद्राच्या पलीकडे असलेला व्यापारी त्याच पद्धतीने नोंदणी करेल का? मग आमचे एकमेकांच्या वह्या बरोबर मॅच कशा करतील? ह्याच्यामुळे व्यापारासाठी पण हे कामाचं नव्हतं. मग 14व्या शतकामध्ये हे आले, तर ब्लॉकचेनचा अभ्यास सुरू करायच्या अगोदर मला माहित पण नव्हतं की हे कोण आहेत. तर ह्यांचं नाव आहे फादर लुका पॅचिओली. 14व्या शतकामध्ये ही वॉज त्यांना सर्वात प्रॉमिनंट म्हणता येईल. काही लोक आपल्याला लिओनार्डो द विंची माहितच असतील. लिओनार्डो द विंचींना गणिताचे गुरु म्हणजे हे. तर ह्यांनी काय केलं, अकाउंटिंग साठी एक सोपी पद्धत केली, डेबिट आणि क्रेडिट. डेबिट आणि क्रेडिट आपल्या प्रत्येकाला माहितीये की प्रत्येकाने आपले खाते एका साध्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जर ठेवले, डेबिट क्रेडिट अकाउंट रिसिवेबल एक्सपेंडेबल अँड द सिम्पल फॉर्मॅट जो आपण प्रत्येकाने वापरतो. काही लोकांना समजा जेव्हा तुम्हाला SMS येतो, अमाऊंट इज डेबिटेड, सॅलरी इज क्रेडिटेड,
हे सगळं ही जी पद्धत आहे की एका ठिकाणी जर काय नोंदणी केली, एका ठिकाणी डेबिट झालं तर दुसऱ्या ठिकाणी त्याचं क्रेडिट करता यावं, करायला पाहिजे, या एका सोप्या पद्धतीने व्यापार एवढा भरभराटीला आला की 14व्या शतकामध्ये इनफॅक्ट आपण बँक हा शब्द जेव्हा ऐकतो तर बँक शब्दाचा उगम कुठून झाला? जस्ट सांगायचं म्हणलं तर ह्याच्यावर लोकसत्तामध्ये मी लिहिलं पण आहे की बँक शब्द आला कुठून. बँक हे एक इटालियन शब्द आहे जो बँकावरून आला. बँका म्हणजे की बेंच, म्हणजे की आपण बाकांवर जसं बसतो, बाक कदाचित त्या दोघां शब्दांमध्ये काही साम्य पण असेल, तर बाकांवर बसून हे सगळे वही खाती करायची काम लोक करायची. तेव्हा ज्यू लोक जास्त त्याच्यामध्ये प्रामुख्याने होती, ती बाकावर बसून प्रत्येकाचे खाते जोडून द्यायचे आणि प्रत्येकाचे खाते मेंटेन करायचे, आणि तिथून बँक ह्या शब्दाचा उगम झाला. तर ही सगळी पद्धत ह्यांनी आणली. डबल एंट्री अकाउंटिंगने बऱ्याच लोकांचं काम सोपं झालं आणि व्यापाराला भरभराटी आली आणि फार सोपं झालं अकाउंट मेंटेन करायला. पण ह्याच्यामध्ये सुद्धा काय मर्यादा आहेत. मर्यादा म्हणजे काय? परत तेच की मानवी मर्यादा आहेत आणि तकनिकी मर्यादा सुद्धा आहेत. उदाहरण द्यायचं म्हणलं तर समजा तुम्ही अकाउंट मध्ये डेबिट केलेलं आहे पण मी म्हणलो की नाही हे क्रेडिट झालेलंच नाही माझ्या अकाउंट मध्ये वगैरे, मग काय कराल? ह्याच्यासाठी म्हणजे की आपले दोघांचे भया मॅच होत नाहीयेत, मग आता तिसरं कोणतरी व्यक्ती हवं, तिसरी कोणती तरी संस्था हवी आपल्या दोघांमधलं भांडण मिटवायला. ह्याच्यासाठी मग बँका अजून दिवसेंदिवस अजून पॉवरफुल बनत गेल्या, त्यांना अजून ताकद मिळत गेली 14व्या शतकाच्या पुढं. त्याच्यानंतर मग बँकांकडून पण जर काय नसेल होत तर मग कोर्टांना पण जास्त ताकद मिळत गेली. म्हणून डबल एंट्री बुक किपिंग मधल्या त्रुटी सांभाळून काढण्यासाठी या थर्ड पार्टी किंवा सेंट्रल ऑर्गनायझेशनचा उगम जास्त मोठा झाला. मग ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला? प्रॉब्लेम ह्याच्याने सॉल्व्ह झालेला नाहीये, प्रॉब्लेम तर अजून आहेच. म्हणजे की आपण फक्त असं सांगतोय की ह्याचं निर्मूलन करायला मी कुठेतरी तिसरीकडे जाईल. पण त्याच्यानंतर काय झालं की 1989 मध्ये 1989 मध्ये एक जॅपनीज अकाउंटंट आहेत युरी इजिरी, ह्यांनी एक संकल्पना मांडली की समजा आपण ह्या सगळ्या नोंदी एका अशा ठिकाणी केल्या, एका अशा प्लॅटफॉर्म वरती केल्या की ज्याच्यामध्ये एकदा जर कोणती माहिती गेली तर ती त्याच्यामध्ये कायमस्वरूपी बद्ध होऊन जाईल. त्याच्यामध्ये कोणी जरी पुढे खाडाखोड केली तरी ती खाडाखोड लगेच कळून जाईल. अशी असं काही प्लॅटफॉर्म बनवलं की तुमच्याकडे 10 रुपये आहेत आणि तुम्ही 15 रुपये कोणाला द्यायला गेले तर ते प्लॅटफॉर्म तिथंच तुम्हाला थांबवेल की नाही तुमच्या खात्यामध्ये 10 रुपये, हे 10 रुपये कुठून आले, तुम्ही 1000 रुपयांनी सुरू केलं, एवढ्या लोकांना कर्ज दिलं, एवढा खर्च केला, हे सगळं ऑटोमॅटिक ट्रॅक ठेवणं आणि त्या ट्रॅकमध्ये खाडाखोड पण कोणालाच नाही करता येणार. असं जर काही आपण एक जागतिक नोंद वही जर आपण बनवली, ज्याला आपण ती लाल वही आपण जशी बघतो त्याच्यामध्ये सगळे खाते केले जातात, तसंच एक कॉमन जर बनवलं आणि एक जागतिक जर बनवली तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं त्याने 1989 मध्ये पुढे मांडलं. 1989 मध्ये तर त्या काळी ईमेल पण नव्हते, इंटरनेटचा पण नुकताच उगम झालेला होता, पण ती संकल्पना तरी होती आणि म्हणून या संकल्पनेचं नाव पडलं ट्रिपल एंट्री बुक कीपिंग. आता ट्रिपल एंट्री म्हणजे तिसरी एंट्री कोणती आहे? तर ट्रिपल एंट्री मध्ये तिसरी एंट्री कोणतीच नाहीये. असं बघितलं तर ते डबल एंट्री मध्ये जसं आपण डेबिट आणि क्रेडिट करतो तेवढंच आहे. ट्रिपल एंट्री मधली तिसरी एंट्री ती आहे की हे ज्या प्लॅटफॉर्म वरती आपण करतोय त्या प्लॅटफॉर्म तुम्हाला एक पावती देतं की सांगतं की हो हे ही जी माहिती आली ही या तारखेला आली होती ही अशी अशी आहे, आणि त्या पावतीवरती तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात कारण की त्या पावतीच्या मागे कोणतं सरकार किंवा कोणता माणूस किंवा कोणती संस्था नसून त्याच्या मागे गणित आहे. आणि गणित एवढं पॉवरफुल यूज केलं आहे ह्याच्यामध्ये की त्याला हॅक करणं, त्याच्यात एकदा माहिती गेल्यानंतर माहिती टाकताना चुका होऊ शकतात, माहिती टाकताना काहीतरी लबाडी होऊ शकते, पण एकदा का माहिती आत नोंदवली गेली तर त्याच्यानंतर काही नाही करता येणार. ह्याला ह्याच्यामुळे हे जे तुम्हाला एक प्रूफ मिळतो, जे डिजिटल पावती मिळते की हे खरंच झालेलं आहे, ती ट्रिपल एंट्री, ती तिसरी एंट्री आहे. त्याच्यामुळे ट्रिपल एंट्री हे एक असं नाव. तर ब्लॉकचेनला अनेक जण ट्रिपल एंट्री बुक कीपिंग असं सुद्धा म्हणतात. तर ट्रिपल एंट्रीने जसं काय मिळतं आपल्याला? ट्रिपल एंट्रीने आपल्याला ही ताकद मिळते की ते प्लॅटफॉर्म बनवणारा डेव्हलपर कोणी का असेना, जोपर्यंत त्याने हे ब्लॉकचेनचे नियमांना पाळून बनवलेलं असेल प्लॅटफॉर्म, तर मी समजा मी बनवलंय तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तर मी स्वतःहून त्याच्यामध्ये काही खडाखोड नाही करू शकणार कारण की त्याला ते स्ट्रक्चर कसं दिसतं ते आपण पुढे बघूया आता. आणि ह्याची सुरुवात झाली कुठून? तर जसेच की
1990 पुढे बरीच लोक बँकांना अमेरिकेमध्ये बँकांना फार वैतागली होती, कारण की बँक 2008 मध्ये जे आर्थिक मंदी आली ती कशामुळे आली, कारण की मोठ्या मोठ्या बँकांनी सामान्य जनतेचा पैसा हा एकदम चुकीच्या ठिकाणी त्यांना फ्रॉड करून त्याच्यामध्ये एकदम चुक फॉल्टी ठिकाणी त्याची गुंतवणूक केली, आणि त्याचे फटके तुम्हाला पूर्ण जगभर आपल्याला सोसावे लागले. तर 2008 मध्ये एक अज्ञात व्यक्तीने, आता ते एक व्यक्ती आहे ते पुरुष आहे की महिला आहे किंवा 10 जण आहेत 5 जण आहेत आपल्याला काहीच माहित नाही, पण त्या व्यक्तीने हा पेपर 2008 मध्ये प्रकाशित केला आणि त्याच्यामध्ये लिहिलं की आपण आर्थिक व्यवहार एका पद्धतीने करू शकतो ज्याच्यामध्ये की मला बँकांची गरज पडणार नाही, मला कोणत्या कोर्टाची गरज पडणार नाही, आणि मी जगभरामध्ये कोणत्याही दोन टोकांपासून एकमेकांमध्ये व्यवहार करून आणू शकतो, आणि तो व्यवहार हा पूर्णपणे विश्वासाने बॅक्ड असेल, म्हणजे कम्प्लिटली ट्रस्टवर्दी व्यवहार आपल्याला करता येईल, हे त्याने 10 पानामध्ये सगळं सांगितलं. आता 2009 मध्ये मग त्याने ही यंत्रणा सुरू केली बिटकॉईन. 2008 मध्ये त्याने पहिले मांडलं आणि बिटकॉईन ऍक्च्युअली लाईव्ह झालं 2009 मध्ये. मग नंतर लोकांना वाटलं की खरंच असं शक्य आहे की मला तुमची माहित, मला तुमची ओळख माहीत नसताना तुम्ही दुसऱ्या देशात बसले असताना सुद्धा आपण जे आर्थिक व्यवहार करतोय ते अशा प्लॅटफॉर्मवर करतोय की ज्याच्यामध्ये ना तर तुम्हाला ना तर मला ना तर कोणत्या सरकारला कोणालाच त्यात खाडाखोडी करता येणार नाही. तर हे ह्याची जशी जशी व्हॅल्यू लोकांना कळायला लागली तसं तसं त्यांना कळलं की हीच यंत्रणा आपण इतर प्रणालींमध्ये वापरून बघू जिथे की विश्वासाची कमी होती, कारण की बऱ्याच वेळेस विश्वास नसल्यामुळे आपण प्रणाली वेगवेगळ्या पद्धतीने बनवत जातो. तर ब्लॉकचेन काय कसं दिसतं त्याच्या अगोदर आपण त्या ब्लॉकचेनची अजून एक व्याख्या समजून घेऊया. ब्लॉकचेनला म्हणलं जातं की त्याला जसं आपण बघितलं ट्रिपल एंट्री काबर म्हणतात, तसंच त्याला म्हणतात की ते एक, आता व्याख्येला घाबरून जायचं कारण नाहीये, त्याला एकदम शांतपणे आपण समजून घेऊया. त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटेड डिसेंट्रलाइज्ड लेजर. तीन मोठे मोठे शब्द आहेत, एक एक करून बघूया. लेजर म्हणजे की नोंद वही, त्याला दुसरं काहीच अर्थ नाही, म्हणजे जिथं की तुम्ही नोंदणी करतात. तर डिस्ट्रीब्युटेड डिसेंट्रलाइज्ड लेजर मधला तिसरा शब्द तर आपल्याला कळाला, एक ठिकाण जिथे तुम्ही सगळी नोंदणी करतात. आता डिसेंट्रलाइज्ड पहिले बघूया. डिसेंट्रलाइज म्हणजे केंद्रीयकरण करणं किंवा विकेंद्रीकरण करणं, पण कोणत्या गोष्टीचं? तर हे अधिकाराचं. म्हणजे की सेंट्रलाइज सिस्टीम जो तुम्हाला तुमच्या समोरचे चित्र दिसतंय तर असं म्हणत आना की त्याच्या मध्यवर्ती मध्ये एक बँक आहे आणि त्या बँकेचे वेगवेगळे एटीएम आहेत. तर एटीएम हे पूर्ण शहरभर पसरले असतील, देशभर पसरले असतील, तर जस्ट बिकॉज की ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्याचा अर्थ असा नाहीये की त्यांचं नियंत्रण सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आहे. बरोबर आहे ना? नियंत्रण फक्त एकाच बँकेकडे आहे, ते नियंत्रण करणारी संस्था एकच आहे, एकच टीम आहे, एकच मॅनेजमेंट आहे जे सगळं हे ठरवेल की एटीएम आता हे कसे चालतील काय चालतील. तर जिथे जिथे कुठे नियंत्रण हे सेंट्रलाइज्ड असतं ते एका काही विशिष्ट लोकांकडेच मर्यादित असतं त्याला आपण सेंट्रलाइज्ड सिस्टम म्हणतो. डिसेंट्रलाइज्ड म्हणजे की, तर तुम्ही असा विचार करा की तुम्हाला वेबसाईट बनवायची आहे किंवा तुम्हाला दुसरं कोणतं ऍप बनवायचं आहे, तर तुम्हाला कम्प्लीट फ्रीडम आहे ते करायचं, त्याच्यावर कोणी तुम्हाला हे करणार नाही. जोपर्यंत काही फार मोठा हॅकरचा तुम्हाला त्रास होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःहून स्वतःच्या नियंत्रणात करून बऱ्याच गोष्टी करू शकतात. तर जिथे कुठे नियंत्रण हे एका विशिष्ट व्यक्ती समूह किंवा संस्थेच्या हातात नसेल त्याला आपण म्हणतो डिसेंट्रलाइज्ड पद्धत. ठीक आहे, तसंच ब्लॉकचेन हे डिसेंट्रलाइज्ड आहे कारण की त्याच्यामध्ये माहिती गेल्यानंतर ती ज्या प्रकारे त्या ठेवली जाते त्याच्यामध्ये खाडाखोड करायचा अधिकार कोणत्याच व्यक्ती समूह संस्थाकडे नसतो कारण की तो आपण गणिताने लॉक केलेला आहे. त्याच्यामुळे डिसेंट्रलाइज शब्द आपल्याला कळाला. तिसरा शब्द होता डिस्ट्रीब्युटेड डिसेंट्रलाइज डिस्ट्रीब्युटेड लेजर. डिसेंट्रलाइज कळालं, लेजर कळालं, डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय? डिस्ट्रीब्युटेड हे कळायला फार सोपं आहे. डिस्ट्रीब्युटेड म्हणजे माहिती मी फिजिकली किती ठिकाणी ठेवलेली आहे. समजा सगळी माहिती ही पूर्ण जगभराची ही एकाच ठिकाणी ठेवलेली आहे, एकाच बिल्डिंगमध्ये सगळ्या जगभराची एका प्रणालीची पूर्ण आयटी प्रणालीची जर मी माहिती ठेवली आहे, स्टोअर केलेली आहे सर्वर ह्याच बिल्डिंगमध्ये समजा, तर त्याला आपण नॉन डिस्ट्रीब्युटेड. त्याच्यामुळे ह्या पूर्ण चित्रामध्ये नॉन डिस्ट्रीब्युटेडचं कुठे चित्र मी टाकलेलं नाहीये कारण की त्यात एक फक्त छोटासा टिंब तुम्हाला दिसला असतं. डिस्ट्रीब्युटेड म्हणजे की मी स्टोरेज सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे जसं बिटकॉईन मध्ये, बिटकॉईन हे कुठं
आपण पिक्चर मध्ये बघतात ना की एक हिरो जातो आणि त्यांना काहीतरी माहिती चेंज करायची असते, मग ते एका सर्व्हर रूम मध्ये जातात, तिथे ते कॉम्प्युटरला काहीतरी चेंज करतात आणि मग त्यांना त्यांचा मिशन पूर्ण सक्सेसफुल होतो. तसं बिटकॉइनला तसं करायला तशी कोणती रूमच नाही, तो एकाच वेळेस सगळीकडे आणि सगळ्यांकडे ती सारखीच कॉपी आहे जी सर्व बहुमताने त्याच्यात म्हणजे माहितीचा जो आपण साठा म्हणतो तो एका ठिकाणी कुठंच मर्यादित न ठेवता सर्व सगळीकडे पसरलेला आहे. आणि तुम्ही अर्ध्या ठिकाणी त्याला उडवलं जरी तरी त्याला काही फरक पडणार नाही, कारण की प्रत्येकाकडे त्याची फुल कॉपी आहे. असं नाही की एका मोठ्या माहिती साठ्याचे मी छोटे छोटे तुकडे करून सगळीकडे दिलेले, मी ती अख्खी माहिती पूर्णच्या पूर्ण कॉपी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली. तसंच त्याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटेड. तर ब्लॉकचेनला सुद्धा डिसेंट्रलाइज्ड डिस्ट्रीब्युटेड लेजर का बरं म्हणतात हे तुम्हाला आता कळेल, कारण की व्याख्यांना समजून घेणं जास्त गरजेचं आहे. तर ब्लॉकचेनची खासियत अशी कशी आहे, तर तुम्ही म्हणजे ब्लॉकचेन हे एकदम सोपं करून सांगायचं सांगितलं तर ही एक माहिती साठवून ठेवायची पद्धत आहे. माहिती मी स्टोअर कशी करतो, जर मी एका पूर्ण एक मोठ्या टेबलमध्ये सगळी माहिती भरत असेल, एक्सेल शीटमध्ये सगळी माहिती भरत असेल, तर ती एक पद्धत झाली. ब्लॉकचेनमध्ये आपण काय करतो की समजा 10 मिनिटांमध्ये जी कोणती माहिती जनरेट झालेली आहे त्या माहितीला मी घेतो किंवा एका तासामध्ये किंवा एका दिवसामध्ये जनरेट झालेली माहिती, आणि मग त्याला मी गणिताच्या नियमांमध्ये असं गुंडाळतो की त्याला एकदा बद्ध झाल्यानंतर त्याला परत फोडणं अशक्य होतं. इथं मी थांबत नाही, आता आपण फक्त ब्लॉक बनवला, चेन शब्द कुठून आला, तर पुढचा जो ब्लॉक बनतो समजा पुढच्या दिवशीच्या माहितीचा जो ब्लॉक बनेल तर त्याच्यामध्ये अगोदरच्या ब्लॉकची वैधता कैद केली जाते. म्हणजे की हा ब्लॉक पूर्णपणे वैध आहे आपल्याला माहिती आहे, तर ह्याच्यामधून एक अशी एका प्रकारे म्हणतो म्हणू शकतात एक अशा प्रकारचं पासवर्ड वगैरे जनरेट केलं जातं जे की पुढच्या ब्लॉकमध्ये पण सेव्ह होतं. आणि मग असं करत करत ते पूर्ण एक साखळी बनते. लोकसत्तामध्ये मी जे सदर लिहितो त्याचं नाव आहे साखळीचे स्वातंत्र्य. म्हणजे सहसा आपण कसं म्हणतो की साखळीपासून स्वातंत्र्य हवे आहे ना, पण इथं कसं आहे की साखळीमुळे तुम्हाला एका विशिष्ट एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळते, कारण की ती माहितीची साखळी अशी बनत जाते. समजा आता 1000 ब्लॉक बनले, ठीक आहे, कोणता तरी फार मोठा हॅकर आला किंवा मी ऍज अ स्वतःहून डेव्हलपर आलो आणि मी त्या 1000 ब्लॉक पैकी 500 नंबरच्या ब्लॉक मध्ये जी माहिती ठेवली आहे, माहिती काही पण असू शकते, माहिती तुमच्या आर्थिक व्यवहारांची असू शकते, मी जे काम करतो आता सह्याद्री फार्म साठी तर तिथे आम्ही कोणती माहिती स्टोर करतो की दिवसाला किती आयात झाली निर्यात झाली किती प्रोसेसिंग झाली किती पॅकेट बनले खाण्याचे, माहिती माहिती कशी पण असू शकते. मेडिकल रेकॉर्ड्स मध्ये तुमच्या पूर्ण मेडिकल हिस्ट्रीची माहिती असू शकते सगळंच. तर ह्या माहिती समजा ह्या 1000 ब्लॉकमध्ये 500 नंबरच्या ब्लॉकमध्ये असलेल्या माहितीला मी काहीतरी खाडाखोड केली तर लगेच ते गणिताचे नियम तुम्हाला सांगतात की काहीतरी ह्याच्यात चुकलं आहे, कोणीतरी काय ह्याच्यात प्रॉब्लेम केलेला आहे. आता 500 नंबरच्या ब्लॉकला जेव्हा हे कळतं तेव्हा त्याची वैधता पुढच्या ब्लॉक मध्ये कैद केली होती आपण आठवतो, मग त्याला पण कळतं की हे असं झालेलं आहे. तर 500 ते 1000 प्रत्येक ब्लॉकला कळतं की 500 नंबरच्या ब्लॉकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला लगेच पिन पॉइंट करून दिसतं. आणि ही सगळी माहिती ट्रान्सपरंट आहे. उदाहरण द्यायचं म्हणलं तर सातोशी नाकामोटो ह्याची माहिती ह्याचं ओळख जरी कोणाला नसली तरी पण त्याच्या खात्यामध्ये किती बिटकॉइन आहेत हे तुम्ही सुद्धा बघू शकता, कारण की ती माहिती पूर्णपणे पारदर्शक आहे. त्याच्या खात्यामध्ये आता ह्या घडीला 1,10,000 काहीतरी बिटकॉइन आहेत, त्यांची जवळपास सांगा कितीतरी शेकडो कोटींमध्ये असेल आज त्याचं मूल्य. तर ही माहिती जी आहे ती त्याला लपवायची पण नाही, कोणाला लपवायची पण नाही, पण ऍट द सेम टाइम त्यात कोणी खाडाखोड करणार पण नाही. तुम्हाला त्या सगळं दिसेल की आजपर्यंत बिटकॉइन मध्ये किती कोणी काही कसे व्यवहार केले हे सगळं बघणं सोपं आहे. आणि सहसा आपण हॅकरने काही करू नये याच्यासाठी बऱ्याच गोष्टी दाखवतच नाही, इथं उलट आहे, इथं आपण पारदर्शकता पण ठेवतो आणि सिक्युरिटी पण इनडायरेक्ट पण सगळी तुम्हाला मिळतेच. तर इथं लोकांनी मग काय ठरवलं, आता हा पण ह्याच्यावर येऊया पहिले, की 2 प्रकारचे ब्लॉकचेन मग तसे बनतात. एक पब्लिक ब्लॉकचेन जर तुम्हाला बिटकॉइन सारखं काही हवं असेल तर, दुसरं तुम्ही स्वतःच्या गरजांनुसार एक ब्लॉकचेन तुम्ही स्वतःहून बनवू शकता. समजा तुम्हाला वाटेल की मला आर्थिक व्यवहार नाही बनवायचे, मला फक्त जमिनीचे जे आहेत 7-12 जमिनीचे 7-12 बनवायचे आणि त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची ब्लॉकचेन बनवेल,
आता जमिनीचे 7-12 हे पब्लिक नसेल, कारण की त्यात कोणी पण येऊन स्वतःचा अकाउंट बनवेल असं व्यवहार करायचं काही त्यात प्रश्नच येत नाही, कारण की त्याच्यामध्ये तहसीलदार तलाठ्यांना काहीतरी विशिष्ट अधिकार द्यावे लागतील. तर अशी ब्लॉकचेन जिथं काही सगळे अधिकार नाही पण काही अधिकार हे विशिष्ट नोड्स ज्याला आपण म्हणतो विशिष्ट लोकांकडे आहेत, त्याला आपण परमिशन वाली ब्लॉकचेन किंवा प्रायव्हेट ब्लॉकचेन असं म्हणू शकतो. तर एक पटकन समरी घेऊया बिफोर मी युज केस मध्ये यायचं अगोदर, की ब्लॉकचेन म्हणजे काय. की ब्लॉकचेन हे एक वितरित आणि विकेंद्रित माहिती साठवायची पद्धत आहे. आता ही माहिती जरी अनेक ठिकाणी एकाच वेळेस ठेवली गेली असेल पण अनेक ठिकाणी त्याच लोकांना ती सारखीच दिसते, म्हणजे की मला पूर्ण खात्री असेल की मी जे बघतोय माझ्या डोळ्यांसमोर तेच जगातले शेकडो लोक तेच बघत असतील. मला कोणाला फोन करून विचारायची गरज नाहीये की अरे तू पण हेच बघतोय का, माझ्याकडे वेगळी माहिती का, तुझ्याकडे वेगळी माहिती का, ती खात्री पण गणिताने आपल्याला करून भरून दिलेली असते. एकदा याच्यामध्ये माहिती गेल्यानंतर त्याला बदलता येत नाही. तर हे खरं रेव्होल्युशन जे आपल्याला म्हणता येईल, कारण की इंटरनेट याच्या उलट आहे. इंटरनेटमध्ये तुम्ही हवं ते बदल करू शकता. आणि आपण जसं बघितलं की याच्यामध्ये तुम्ही नुसता आर्थिक व्यवहार नाही तर काहीही ठेवू शकतात, कोणतीही कशाही प्रकारची माहिती तुम्ही याच्यात ठेवू शकता. तर आता मी तुम्हाला युज केसेस बद्दल थोडस फोकस करतो की आपण एक्झॅक्टली याच्यामध्ये फोकस हे कसं करतोय. तर सर्वात पहिले आता एक सेकंड अग्रिकल्चर मधल्या युज केस वर आपण येऊया की अल्पभूधारक शेतकरी आपल्याकडे आहेत. आणि हे एक स्पेसिफिक उदाहरण आहे, मी परत प्लीज तुम्हाला सांगतो की ब्लॉकचेन हे शेती व्यवसायामध्ये अजून कुठं कुठं कशा पद्धतीने काम करेल हे सांगणारे शेतकरीच असतील. म्हणजे असं नाही होणार की कोणीतरी डेव्हलपर येईल आणि सांगेल की चला हे बाबा रे हा प्रॉब्लेम करू. पण हा जे मी तुम्हाला आता पुढच्या 5 मिनिटात सांगेल हा प्रॉब्लेम मी इथं आल्यानंतर शिकलोय. फार्मर कलेक्टिव्ह FPO FPC हे कसे काम करतात, त्यांचे फायदे काय, हे इथं आल्यानंतर मी शिकलोय. त्यानुसार मग आम्ही आमची सिस्टीम बनवलेली आहे. तर फार्मर कलेक्टिव्ह काही लोकांना त्याची संकल्पना आयडिया नसेल तर त्याच्यामध्ये मी हे स्लाइड सांगतो. तर स्मॉल लँड होल्डिंग फार्मर म्हणजे अल्पभूधारक शेतकरी आपल्याकडे जे मेजॉरिटी तेच आहेत जवळपास. तर प्रॉब्लेम जर त्यांचे बघितले तर एक्सप्लॉयटेशन बाय मिडलमॅन, मार्केटला कोणतं डायरेक्ट लिंकेज नाहीये आणि क्रेडिट आणि इन्शुरन्सची फॅसिलिटीज एवढी काही आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेमध्ये जर आपण बघायचं म्हणलं तर त्याला काही न बोललेलं बरं. तर त्याच्यामुळे मग काय झालं की 2003 आपल्याकडे एक नवीन प्रकारची यंत्रणा आली, ज्याच्यामध्ये की यंत्रणा म्हणजे की प्रोव्हिजन आलं कंपनीज ऍक्टमध्ये, ज्याच्यामध्ये की फार्मर्स कॅन कम टुगेदर आणि स्वतःला ते ऍज अ रजिस्टर करू शकतात अंडर ऑफ FPO किंवा FPC फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. ह्याच्यामध्ये आल्यानंतर मग काय होतं जेव्हा फार्मर्स ऑल कम टू, आता मला हे सांगायला थोडं हार्ड वाटतं कारण की बरेचसे ऑडियन्स हे शेतकरीच असतील आणि तुम्हाला हे माहिती प्रॉब्लेम आहेपेक्षा अनेक पटीने जास्त माहीत असतील, तरी पण हे प्रेझेंटेशन आहे आणि म्हणून प्लीज माफ करा जर काही मी चुका केल्या तर सांगताना. तर ह्याचे सर्वात मोठे पहिले फायदे काय होतात की कॉमन स्टोरेज आणि प्रोसेसिंग आपल्याला करता येते. जसं की सह्याद्रीमध्ये आता मला वाटतं कोल्ड स्टोरेजची भारतातली सर्वात मोठी फॅसिलिटी असेल. तसंच इन्क्रीजिंग बार्गेनिंग पॉवर पण होते आणि मार्केट फ्लक्च्युएशन पासून पण तुम्हाला थोडस हे मिळतं, शाश्वती मिळते. तर सध्या भारतामध्ये 7,000 फार्मर प्रोड्युसर कंपनी रजिस्टर्ड आहेत, त्यापैकी 2,000 तर महाराष्ट्रातच आहेत आणि नाबार्डने म्हणल्यानुसार अजून 1,00,000 पुढे येणार आहेत. तर फार्मर कलेक्टिव्हचे असे कोणते प्रॉब्लेम आहेत जे आपण अजून ह्या तंत्रज्ञानाने फोकस करू शकतो. तर सर्वात पहिले जिथं कुठं एकाच ठिकाणी खूप सारा साठा येतो अन्नाचा, तिथं स्पिलेज आणि स्पॉयलेजचा इश्यू असतो. हे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल स्पिलेज आणि स्पॉयलेज तर तुम्हाला फील्ड टू फोर्क रिअल टाइम ट्रॅकिंग एक सिम्पल उपाय आहे. दुसरा प्रॉब्लेम हे जे साऊथ इंडियामध्ये जास्त आढळून आलेला आहे तो आहे की मिसिंग फार्मर ट्रान्सपरन्सी, म्हणजे की अगोदर जे मंडीमधून किंवा जे आपण हाताखालचा व्यवहार पण बघतो जसं की वाशीच्या किंवा अनेक मंडीमध्ये अजून पण तो चालतो, तर ट्रान्सपरन्सी तिकडे तर कम्प्लिटली मिसिंगच होती. कारण की रुमालाच्या खाली आपण शेतकऱ्याला ते बोटाला टॅप करून आपण त्यांचे रेट्स ठरवतो, तिथं पारदर्शकता तर पूर्ण उडालीच होती. पण फार्मर कलेक्टिव्ह आणलं म्हणून तुम्हाला पारदर्शकता मिळेल असं काही आहे का, तर तसं पण नाही. कारण की जे मॅनेजमेंट टीम आहे ते लिडरशिप टीम आहे, जर त्यांनी काही माहिती लपवायचं ठरवलं स्वतःच्या शेतकऱ्यांपासून तर ते शक्य आहे. तर तसं नाही होऊ ह्याच्यासाठी जस्ट बिकॉज तुम्ही कोणत्या कलेक्टिव्हचा भाग आहात त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ती माहिती मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक फार्मरला त्यांच्या प्रोड्यूस सोबत पुढे पुढे काय काय झालेलं आहे, किती वेस्टेज खरंच नोंदवण्यात आलेलं आहे, किती वेस्टेज त्यांना सांगितलंय, त्यांनी किती किती पैसे देऊन
व्हॉट वॉज द रेट की त्यांनी त्यात विकत घेतलं, पुढं त्याच्यामध्ये व्हॅल्यू किती झाली, कस्टमरला किती गेलं, हे त्यांना प्रत्येकाला जर कळायला लागलं फार्मरला, म्हणजे असं नाही की मी माल दिला आणि मग सगळं गेलं, पण माझ्या मालासोबत पुढे काय होत राहिलं हे जर आपण दाखवू शकलो तर त्याच्याने बरेचसे प्रॉब्लेम पुढे सॉल्व्ह होतील. तिसरं आहे ज्याच्याबद्दल विलासांना फार म्हणत राहतात आणि मी अॅग्रोवन याच्यामध्ये विलासांनी मूल्य साखळ्यांबद्दल की एक इंटिग्रेटेड मूल्य साखळी असावी ह्याच्याबद्दल एवढे छान लेख लिहिलेले आहेत की ते मी सगळ्यांना आवर्जून सांगेल की ते नक्की वाचा. मला वाटतं दर 15 दिवसांनी विलासांना विलास शिंदे सर त्याच्यामध्ये लिहितातच. तर इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन म्हणजे नुसतं हे करून काही चालणार नाही, तर तुम्हाला मार्केटिंग कुठं करेल, विकायचं कुठं, डिस्ट्रीब्युशन, होलसेल हे सगळे पॉईंट माहित पाहिजे, म्हणजे की तुमची पूर्ण इंटिग्रेटेड पाहिजे आणि हे क्रॉप स्पेसिफिक असेल तर अजूनच चांगलं. तर आपण काय केलेलं आहे सह्याद्री सोबत मिळून आणि आमची टीम सगळ्यांनी मिळून तर अॅग्रो ट्रस्ट नावाचं एक प्लॅटफॉर्म बनवलं. अॅग्रो ट्रस्टचं मुख्य काम काय आहे की शेतकऱ्यांना जोडायचं कंझ्युमर सोबत, पण हे डायरेक्टली जोडणार नाही कारण की अल्पभूधारक शेतकरी जे स्वतंत्रपणे काम करतात ते ह्याचा डायरेक्टली भाग होऊ शकत नाही कारण की प्लॅटफॉर्मवरती आणताना आपण पूर्ण फार्मर कलेक्टिव्हला प्लॅटफॉर्मवर घेतो. म्हणून अॅग्रोटर्स प्लॅटफॉर्मवरती फार्मर कलेक्टिव्ह येतील आणि रिटेल स्टोअर येतील. आता फक्त हे दोन करून काय होणार आहे का? तर नाही, तर ह्याच्यासाठी तुम्हाला ही पूर्ण साखळी सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मवरती आणावं लागेल, ज्याच्यामध्ये प्रोसेसिंग युनिट, स्टोरेज युनिट, होलसेल, एक्सपोर्ट्स हे सगळं असेल. जर हे एंड टू एंड तुम्हाला एका उदाहरणामध्ये करता आलं तर ह्याचे पुढे फायदे पण बरेच होतील. तर तुम्हाला एक उदाहरण देतो एका कंपनीचं. इंडोनेशियामध्ये ती कंपनी आहे, त्यांचं नाव आहे हरा. तर हरा नाव हे त्यांनी म्हणजे लिटरली आपण जसं संस्कृत आणि हिंदी वर्ड आहे ग्रीनरी म्हणून, तर तिकडूनच त्यांनी इन्स्पिरेशन घेऊन ते नाव बनवलेलं आहे हरा आणि हरा टोकन. हरा टोकन हे त्यांच्या प्रॉडक्टचं नाव आहे. हरा टोकन मध्ये त्यांनी काय केलेलं आहे की एका शेतीची पूर्ण माहिती म्हणजे शेतीमालाची पूर्ण माहिती की आता किती हार्वेस्ट झाली, कोणतं क्रॉप लावलं होतं, किती वेस्टेज झालं, कितीला विकलं गेलं, ही सगळी माहिती ते गोळा करत ब्लॉकचेन वरती हळूहळू हळूहळू करत टाकत राहतात. आणि एकदा 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले की मग ह्या माहितीचा वापर करून ते बँकेला सांगतात की ही माहिती ब्लॉकचेन वरती स्टोअर असल्यामुळे ह्याला कोणी काही बनवलेलं नाहीये आणि त्या माहितीला व्हॅलिडेट करायला कोणी पण करू शकतं. म्हणजे इंडोनेशियामध्ये चालता फिरता कोणी पण त्याला हरा टोकनचे व्हॉलंटियर म्हणतात, तुम्ही स्वतंत्र म्हणू शकतात. तुम्ही त्यात माहिती व्हॅलिडेट केली ऍज अ कस्टमर म्हणून किंवा जस्ट ऍज अ ऑडियन्स म्हणून किंवा नेबर म्हणून, की जसं गुगल रिव्ह्यूज असतात की त्या माहितीला अजून व्हॅलिडिटी मिळते की नुसतं ब्लॉक्समध्ये साठवली तर आहेच पण त्याला बऱ्याच लोकांनी सुद्धा त्या माहितीला दुजोरा दिला आहे. तर ह्या माहितीच्या आधारे तुम्ही त्या फार्मर्सला त्या शेतकऱ्यांना लोन देऊ शकतात. आणि हे प्रकार ही प्रणाली इंडोनेशियामध्ये सुरू झालेली. आणि मागच्या आठवड्यात बातमी आली की शामसी नावाचं एक प्रकल्प आफ्रिकेत उभारण्यात आलंय ज्याच्यामध्ये की हेच होतंय, अल्पभूधारक शेतकऱ्यांची सगळी माहिती ब्लॉकचेनवर अशा प्रकारे स्टोअर केली जाते की 1, 2, 3 काही वर्षांनी त्याच्यामध्ये एवढं तरी आपल्याला इन्साइट्स मिळतात की त्याच्यामध्ये बँका स्वतःहून पडू शकतात आणि सांगू शकतात की ठीक आहे की आम्ही पण आता थोड्याच्यामध्ये लोन द्यायला येऊ, जेणेकरून की एकाच सावकारावरती निर्भरता जी सहसा आपण अनुभवतो तसं काही होणार नाही. तर ही माहितीचा एक यूज झाला. आता हे आपण सध्या करत नाही पण मी तुम्हाला सांगतोय की लोक कसं स्वतःहून विचार करून त्यांना एक सांगितलं ना की ब्लॉकचेन मुळे तुम्हाला विश्वासार्हता मिळते, तर हे कुठं कुठं कशी कशी वापरायची. तर जसं एक स्टार्टअप आहे अजून दिल्लीमध्ये, तर जे तुमचे जे वेअरहाऊस नेगोशिएबल रिसीट्स असतात की वेअरहाऊसमध्ये किती ठेवलेला माल आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण लोन उचलतो, त्या रिसीट्स मध्ये सुद्धा बरीच धांदली होते. तर ते रिसीट सुद्धा ब्लॉकचेन आणण्याचा प्रकल्प हे सुरू झालेला आहे एका स्टार्टअपद्वारे. तर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे वापर हे हजार असतील, मी त्यातला फक्त तुम्हाला एक सांगतोय कारण की त्यात मी कार्यरत आहे. आणि हे नवीन असल्यामुळे ह्याचा वापर कसा करावा काय करावं हे जर शेतकऱ्यांकडून स्वतःहून आलं तर त्याला जी चालना मिळेल ती फार मोठी असेल. तर इथंच इथंच हे सगळं थांबत नाही. तर 1 वर्षा अगोदर विलास सरांसोबत बोलताना असं हे डिस्कशन झालं होतं आणि तेव्हाच मग मी ठरवलं की आता जॉब सोडून आता हेच करायचं आपल्याला, इथंच येऊन काम करावं. तर इमॅजिन करा की हे एक फार्मर कलेक्टिव्ह आहे, FC म्हणजे की फार्मर कलेक्टिव्ह, FPO FPC काही काय असेल ना, आणि ते एका भौगोलिक मर्यादेनुसार बनलेलं असतं की एका एरियामधून अनुसार लोक शेतकरी सोबत आले. समजा की त्याच्यामध्ये 500 द्राक्षाचे शेतकरी, 100 कांद्याचे शेतकरी, 400 मँगोचे शेतकरी, थोडं जर आपण दूर गेलो तर तुम्हाला एक दुसरं फार्मर कलेक्टिव्ह दिसेल. समजा त्याच्यामध्ये सुद्धा सिमिलर प्रकारचे शेतकरी आहेत,
समजा याच्यामध्ये 3,000 द्राक्षाचे, 2,000 कांद्याचे आणि 500 आंब्याचे शेतकरी, असं करत 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 समजा आपण एन पर्यंत गेलो, तर आपल्याला भविष्यामध्ये असं काही करता येईल का की अनेक डिफरंट कलेक्टिव मधले टोटल लोकांना, म्हणजे अक्रॉस डिफरंट कलेक्टिव कॅन वी कनेक्ट सेम क्रॉप ऑन द सेम ब्लॉकचेन वरती, म्हणजे की द्राक्षाचे शेतकरी वेगवेगळ्या कलेक्टिव मधून घेऊन त्यांना एका सेम ब्लॉकचेन वरती जर आपण टाकलं तर तुम्हाला द्राक्षाचा पूर्ण व्ह्यू मिळेल. तसंच एक ओनियन चेन आणि मँगो चेन, आणि हे जे कलेक्टिव ऑफ कलेक्टिव आहेत हे तुमच्या मूल्य साखळीचं पूर्ण अँकर बनलं पाहिजे, हे त्याचं हार्ट बनलं पाहिजे, हृदय ज्याला आपण म्हणतो धडकतं, तुमच्या पूर्ण व्हॅल्यू चेनचं हृदय जर हे बनलं, फार्मर कलेक्टिव्ह जे स्वतःहून बाकीच्या कलेक्टिव्हला मिळून बनलेले आहेत, हे जर बनलं तर ह्याच्याने फायदा काय होतो, तर अमेरिकेमध्ये काय ही जी पूर्ण मूल्य साखळी आहे ही रिटेल पासून कंट्रोल होते. आपण आपल्याकडे पण रिटेल पासूनच बऱ्याच गोष्टी कंट्रोल होतात, पण त्यांच्याकडे एका ऍव्हरेज लँड होल्डिंग ही 500-600 एकर आहे, त्याच्यामुळे तिथे काही फार शोषणाचा पण प्रश्न उद्भवत नाही जसा इथं उद्भवतो. त्या तसं होऊ नये, इथे रिटेलर्सला पूर्णपणे पॉवर न देता, म्हणजे आता नावं घेत नाही पण खूप मोठे मोठे रिटेलर आता या क्षेत्रात उडी मारतात, तसं तर त्यांनी जर उडी मारली, त्यांनी सगळे मार्जिन ठरवले, ते सगळं करत गेले तर कन्झ्युमरला चांगला माल मिळेल, पण आपल्याला त्याचा चांगला मोबदला मिळेल का त्याची काही शाश्वती नाही. ह्याच्यासाठी मग आपण फोकस करतोय की फार्मर कलेक्टिव्हला त्याचं हार्ट बनवावं ह्या पूर्ण प्लॅटफॉर्मचं. मग आपण सध्या करतो काय, तर सध्या हे जे तुमच्या समोर आहे हे असं दिसतं, तर दिवसाला सह्याद्रीमध्ये 15,000 ते 20,000 लेबल प्रिंट होतात. प्रत्येक एसकेयू वरती 100 ग्रॅमचे कोथिंबीर असो, 250 ग्रॅमची मेथी असो, किंवा दुधी भोपळा असो, काही काय असो, त्याच्यावरती QR कोड आपण लेबल प्रिंट करतो. आता इथे एक्झाम्पल दिलंय आपण, हे नुसतं उदाहरण आहे, उदाहरणामध्ये आपण दिलेलं आहे की एका पर्सनने थॉम्सन सीडलेस द्राक्ष घेतले 100 रुपयाचे, त्याला QR कोडला स्कॅन केल्या कन्झ्युमरला 3 प्रकारची माहिती दिसते. एक आहे नो युअर फूड, की ह्या फूडचे कोणते स्टँडर्ड फॉलो केलेले आहेत, कोणते सर्टिफिकेशन आहेत, काय प्रॅक्टिस आहेत, कोणत्या दिवशी कोणत्या तारखी पेरणी झाली होती, कोणत्या तारखेला कापणी झाली होती, म्हणजे की फूड खरंच फ्रेश आहे का, पूर्ण अन्नाबद्दल माहिती. दुसरं आहे की नो युअर फार्मर, त्याच्यामध्ये फार्मरच्या फोटो सहित त्याच्या गुगल मॅपमध्ये त्या प्लॉटचं लोकेशन सहित सगळं की फार्मर कोण होता. आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं जे आपण पूर्णपणे प्रयत्न करतोय आता लवकरच लाईव्ह जाण्याचं विलास सरांसोबत, तेच आहे, अगोदर आम्ही ह्याची टेस्टिंग पण करून बघितली आहे महिनाभर, आता त्याच्यात लाईव्ह जाण्याच्या प्रयत्नात आहोत, की 100 रुपयापैकी त्या शेतकऱ्याला मिळाले किती. इथे आपण सांगतोय की 41 रुपये जे तुम्हाला दिसतंय हे उदाहरण म्हणून नाही, फक्त 41 रुपये तिथे गेले, रिटेलरचा किती मार्जिन होता, डिस्ट्रीब्युशनने किती घेतले, पॅकिंगमध्ये किती घेतले, आणि ही माहिती एकाच वेळेस प्रत्येकाला तशीच दिसते, आणि एकदा ह्यात माहिती गेल्यानंतर त्यात खाडाखोड करायचा हक्क मला पण नसेल. आणि हे जसं म्हणलं आपण थोडं भविष्याचं तंत्रज्ञान आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण त्याला आतापासून थोडं समजून घेण्यात की आपला वेळ वाया जाईल वगैरे, कारण की युरोपमध्ये आता स्वित्झर्लंडच्या गव्हर्नमेंटकडून मला फेब्रुवारीमध्ये निमंत्रण होतं, तिकडे मी 15 दिवस गेलो, आणि त्यांनी भारताच्या 10 वैज्ञानिकांना आणि स्वित्झर्लंडच्या 10 वैज्ञानिक शास्त्रज्ञांना बोलवलं होतं, आणि कॉम्पिटिशन केली होती 2 सरकारने मिळून, इंडो स्विस कॉम्पिटिशन, तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापले इनोव्हेशन सांगितले होते, आणि हे खूप डायव्हर्स फील्डमध्ये होते, म्हणजे मेडिकलचे इनोव्हेशन्स होते, मॅन्युफॅक्चरिंगचे होते, अजून इन्फ्रास्ट्रक्चर होते, जसं आपलं ब्लॉकचेन प्लस ऍग्रिकल्चरचं होतं, तर त्याच्यामध्ये पहिलं पारितोषिक हे मला मिळालं होतं आपल्या प्रोजेक्टसाठी मिळालं होतं, की आपण ब्लॉकचेनद्वारे जे तुम्ही आता बघितलं ते त्यांना आपण दाखवू शकतो, आणि कॅश प्राईज सुद्धा स्वित्झर्लंड सरकारतर्फे देण्यात आलं जवळपास 10 लाख रुपयाचं, कारण की तिकडं भयानक लेवलची चालना मिळते. युरोपमध्ये ह्या टेक्नॉलॉजीला खूप भयंकर डिमांड आहे, तिथे जाऊन पण तिथे जाऊन काही करण्यापेक्षा इथंच आपल्या मातृभूमीमध्ये काहीतरी करावं अशी पुढे मनीषा तर आहेच आपली. आणि हे जो तुम्हाला फोटो बघत तुमच्या समोर आहे हा सह्याद्रीमध्ये घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये आपले कृषी मंत्री दादाजी भुसे सुद्धा आहेत, अजून ऍग्रिकल्चर सेक्रेटरी एकनाथ ढवळे सर पण आहेत, विलास अण्णा सुद्धा आहेत. 14 फेब्रुवारीचा हा फोटो आहे, याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे 50 फार्मर कलेक्टिव्ह आहेत, जवळपास 50 फार्मर कलेक्टिव्हचे रिप्रेझेंटेटिव्ह झाले होते, आणि जी स्लाइड मी तुम्हाला दाखवली ती स्लाइड मी त्यांना दाखवते की हे पुढे असं होऊ शकतं. हे असं होईल की नाही होईल, अगेन तुम्ही पहिली स्लाइड आठवा की तंत्रज्ञानाचे नियम मध्ये जो चौथा नियम आहे तो असा आहे की तंत्रज्ञानाचं यश आणि अपयश हे त्या तंत्रज्ञानापेक्षा ह्युमन ऍक्टिव्हिटी, पॉलिटिक्स, सोशल स्ट्रक्चर ह्या गोष्टींवर जास्त अवलंबून असतं. मग तेच एक ग्रँड प्रयोग जे म्हणतो ते आपण आता पुढे करत आहोत. मला वाटतं जवळपास आता 1 तास माझा पूर्ण झालेला आहे.
आणि आता काही प्रश्न असतील तर मी ते नक्की ओपन टू क्वेश्चन्स. ओके, तर एक प्रश्न आले की हु इन इंडिया इज युझिंग ब्लॉकचेन. तर ब्लॉकचेन इन विच फील्ड असं जर आलं असतं तर अजून सोपं गेलं असतं. ब्लॉकचेन इन ऍग्रिकल्चरचे मी उदाहरण दिले. नुसतं ब्लॉकचेन जर म्हणायचं असेल तर उलट पण म्हणू शकतो की अशी कोणती डोमेन आहे ज्यात ब्लॉकचेन झालेलं नाही. 3 वर्ष सरकारसोबत काम करताना मी स्वतःहून 4 डोमेनमध्ये त्याचा युज केला. हेल्थ रेकॉर्डमध्ये, लँड रेकॉर्डमध्ये, डेटा एक्सचेंजमध्ये, आधारला सिक्युअर करण्यामध्ये, आता काही लोक व्होटिंग मध्ये पण त्याचा उपयोग करू पाहतात. SBI ने मिळून त्याच्यामध्ये जवळपास $2 मिलियन एक्झॅक्ट मला अमाऊंट माहित नाही, पण SBI ने 20 बँकांना सोबत घेऊन बँकचेन नावाची एक प्रणाली बनव एक मोठी संस्था बनवलेली आहे. त्या बँकचेन मध्ये सगळ्या बँका, नॅशनल बँका मिळून बघतात की ब्लॉकचेनचा आपण वापर कसा करावा. ट्रेड, फायनान्स, मर्स्क सगळीकडे प्रत्येकीकडे उपयोग सुरूच आहे. तर म्हणजे अजून काही स्पेसिफिक असतील त्याच्यामध्ये तर नक्की मी हॅपी टू आन्सर. सुखदेव सर तुम्ही म्यूट वर आहात. आता जो प्रश्न होता की भारतात कोण वापरतोय, तर सह्याद्री विषयी तुम्ही इतकं सांगितलं हेच त्याचं खूप मोठं उत्तर आहे. थँक्यू सर. तर आता आपल्याकडे ना द अटेंडीज मध्ये रवींद्र आहेत आणि डॉक्टर पुरुषोत्तम आहेत, तर त्यांनी हात वर केलेला आहे, त्यांना मी बोलायची परमिशन दिलेली आहे. पुरुषोत्तम सर तुम्ही बोलू शकता. हा गौरवजी, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की एक साधा शेतकरी असेल तर त्याला किंवा तो एका FPO मध्ये सदस्य म्हणून तो आपला शेतमाल पुरवतोय, तर अशा शेतकऱ्यांनी त्याचं ट्रेसेबिलिटी म्हणा किंवा त्याला विक्री करण्याच्या दृष्टीने त्याच्या त्याच्या प्रोडक्टला समजा त्यांनी QR कोड घेऊन जर त्याला ब्लॉक चेन मध्ये टाकायचंय तर सुरुवात त्यांनी कशी करावी. ओके, तर सर चांगला खूप महत्वाचा प्रश्न आहे सर. तर जेव्हा आपण म्हणतो की आपण ब्लॉकचेन मध्ये माहिती टाकतोय तर त्याचे दोन भाग आहेत. एक आहे की माहिती कुठेतरी रेकॉर्ड करणे गरजेचे आहे की कोणीतरी पाहिजे की जी माहिती सगळी साठवते. आज जर सगळा व्यवहार हा कागदी असेल तर मग तिथे ब्लॉकचेन तर काय बऱ्याच काही काही बाकी करू शकत नाही. तर एकदा जी इंटरनल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिजिटायझेशन जर आलं तर पहिले माहिती साठवणं सोपं जातं, जे की आम्ही केलेलं आहे. तर आमचा पहिला फेज जो लाईव्ह झाला कम्प्लिटली हा कंझ्युमर साठी लाईव्ह होता की आपण कंझ्युमरला पूर्ण माहिती पुरवतोय आणि डॅशबोर्ड वरती सह्याद्रीच्या मॅनेजमेंटला सगळं दिसतं की सगळी माहिती काय. पुढच्या फेज मध्ये आम्ही स्वतःहून फार्मरला ऍप देऊ, म्हणजे की जवळपास 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही ट्राय करत आहोत त्याचं डेव्हलपमेंट, किंवा थोडस मागे पुढे पण होऊ शकतं. त्याच्यामध्ये स्वतःहून त्यांना ऍप दिलं जाईल आणि त्यांना ही सगळी माहिती दाखवायचं हे मिळेल. पण तुम्ही जसं विचारलं की शेतकऱ्याने स्वतःहून काय करावं, तर इंडिव्हिज्युअली त्यालाच करण्याच्या ऐवजी ती पूर्ण प्रणाली हे ब्लॉकचेन वापरते की नाही त्याच्या वन टाइम ऍक्टिव्हिटी तर ती करावीच लागते सर. म्हणजे असं होणार नाही की आता हा सर मला असं म्हणायचंय की आपल्या भागामधले जर काही फळ उत्पादक आहे समजा आणि त्यांचा एक मोठा गट आहे आणि मला असं वाटतंय की त्यांनी डॉक्युमेंटेशन पूर्ण केलेलं आहे, त्यांनी त्यांच्या औषधांचा वापर असेल, खताचा असेल आणि त्याच्या प्रोडक्ट क्वालिटी बद्दल त्यांनी डॉक्युमेंटेशन पूर्ण करून ते त्यांच्याकडे सगळं काही रेडी आहे आणि त्यांना ते ह्याच्यावर टाकायचंय, ब्लॉक चेन मध्ये आणायचंय, जेणेकरून भविष्यामध्ये त्याला कुठं मार्केट शोधण्याच्या दृष्टीने एखादा खरेदीदार जर असेल तर त्याला हे त्याची गॅरंटी येईल, शाश्वती येईल की बाबा जे काही माल यांचा आलेला आहे तो एकदम उत्तम दर्जाचा आहे, कारण तो ब्लॉक चेन मध्ये आहे, त्या ब्लॉक चेन द्वारे मिळालेली जी काही ठेवलेली माहिती आहे ती अतिशय खरीखुरी आहे, विश्वसनीय आहे. तर अशा दृष्टीने त्या शेतकऱ्याच्या गटांनी कशा प्रकारे ते ब्लॉक चेन मध्ये ती माहिती टाकावी आणि कुणाकडे जावं. तर सर आता मला कळालं तुम्हाला नक्की काय विचारायचं. तर सगळं डॉक्युमेंटेशन समजा ते सगळे स्टँडर्डाइज जर ऑलरेडी आहे तर मग प्रश्न बरेच सोपे होतात, कारण की आपल्याला फक्त एक ब्लॉक चेन प्रोव्हायडर लागतो. जसं की आता आमचं स्वतःच आहे, आमच्यासारखे अजून बरेच हळूहळू येतीलच. तर ह्याच्यामध्ये कसं होतं की तुम्हाला फक्त एक इनपुट करायला प्लॅटफॉर्म दिलं जातं,
पण ह्याच्यामध्ये ब्लॉकचेन मध्ये आपण स्टोअर सुद्धा करू. पण एक गोष्ट अजून एक समजून घेणं गरजेचं आहे सर, की ती विश्वासार्हता जी येते, तुम्ही हॅरा टोकनचं एक्झाम्पल परत म्हणत आहात ना, तर समजा एकच माणूस आहे आणि तो स्वतःच्याच ब्लॉकचेन मध्ये सगळी माहिती टाकतोय, तर त्याला पूर्ण व्हॅलिडिटी मिळेल का? तर कारण की मी समजा म्हणलं की हा 2019 ची माहिती आणि ती ब्लॉकचेन मध्ये टाकली, तर ऑब्व्हियसली त्याला ती व्हॅलिडिटी तिथून येत नाही. त्याला जी ऑथेंटिसिटी मिळते जेव्हा की पुढची जी आहे, कोणी कोणी अजून तो माल गेला कुठे, मग कसा वापरला गेला, तुम्ही जसं जसं ती साखळी मोठी करतात, म्हणजे की ती माहिती अजून व्हॅलिडेट करणार अजून कोणतरी दुसरा असेल, तर तशी तशी त्याची व्हॅलिडिटी वाढत राहते. आणि रिअल टाइम जर केलं, म्हणजे असं सांगू शकत नाही आपण की डॉक्युमेंटेशन आपल्याकडे 2015 ते 2019 आहे, तर त्याला आपण वन टाइम मध्ये ब्लॉकचेन मध्ये टाकूया आणि अचानक त्याला व्हॅलिडिटी मिळेल असं बिलकुल नाही. रिअल टाइम स्टोअर जर सुरू केलं, म्हणजे तुम्ही ज्या तारखेपासून ब्लॉकचेन सिस्टीम आपण सुरू कराल त्या तारखेपासून ती स्टोअर होईल, नंतर त्याचा त्या माहितीचा वापर करून पुढे काय झालेलं आहे का. जसं की इथं आम्ही बघतो की इन्वर्ट जाताना जवळपास 1000 किलो जरी इन्वर्ट झालं, पण त्याचा वेस्टेज किती मोजणारी परत क्वालिटी कंट्रोल मध्ये जातं, मग विकताना काहीतरी प्रॉब्लेम येतो. तर तुम्हाला हे 1000 किलोचं पूर्ण कंझ्युमर पर्यंत जाईपर्यंत सगळे 1000 किलो दिसतात ऍक्च्युली. म्हणजे 30% रिकव्हरी जर आपण पकडली, मेथीमध्ये 50% ते, तर ती 50% गेली, त्याचे पॅकेट बनवताना परत त्याच्यामध्ये ग्रेडिंग कटिंग सॉर्टिंग वगैरे होते, त्याच्यामध्ये परत छोटी करून जाते. पण ह्याची सगळी ट्रॅकिंग विविध लोक करत असले, प्रोसेसिंग वाला वेगळे असले, डिस्ट्रीब्युशन वेगळे असले, रिटेलिंग वेगळे असले, पण ह्याची सगळी ऍडिशन 1000 किलो आल्यामुळे त्याला जी एक बॅकिंग मिळतं ते बरंच मोठं आहे, रादर देन की एकच संस्थेने वापरणं आणि त्याच्यामध्ये बाकी कोणीच नसतं. तर त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येतात की माहिती साठवून कुठं ठेवायची हे सोपा प्रश्न आहे सर. कारण की खरं सांगायचं म्हणलं तर ब्लॉकचेन डेव्हलपर्स सध्या जरी दुर्मिळ असले पण 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये ते म्हणजे ते कॉलेजमध्ये शिकवायला सुरू वगैरे करतील. आणि यंत्रणाकडे तुम्ही तंत्रज्ञानाकडे जास्त हे तंत्रज्ञान तुम्हाला कुठं अडवणार नाही, एवढं थोडक्यात सांगायचं म्हणलं तर. आपली बाकीची यंत्रणा बरोबर आहे की नाही, लोक तयार आहेत की नाही आपला डेटा एक्सपोज करायला, ते महत्वाचं आहे. समजा मी आता रिटेल स्टोरला सांगितलं की बाबा रे मला तुझी मार्जिन सांग, तर ते नाही करत, उलट आहे, ते एनडीए साइन करून घेतात तुमच्याकडून की तुम्ही तुमची मार्जिन सांगायची नाही. एक्सपोर्ट मध्ये तर हे फार कॉमन आहे, तुम्हाला एनडीए साइन करावं लागतं की तुमचे रेट से तुम्ही कोणाला कोणी सांगणार नाही, कारण की तिथं ते 50% 60% मार्जिन वर विकतात. तर विल पॉवर पाहिजे आणि बाकी जे पूर्ण मूल्य साखळीतील व्यक्ती आहेत, व्यक्ती म्हणण्यापेक्षा समूह किंवा ऑर्गनायझेशन आहेत, त्यांची तयारी हवी. बर, आता डिटेल मध्ये काय आता इथं बोलता येणार नाही, पण तुमचा जो फोन नंबर आहे तो प्लीज ग्रुप वर टाका, म्हणजे मग मला नोट करता येईल. ओके सर, मी तुला असं सांगतो 9561707654 ग्रुप मध्ये, म्हणजे तुम्ही चॅट मध्ये म्हणतात का सर? चॅट मध्ये टाका, परत टाका, इथं मला दिसत नाही. एक सेकंड सर. क्वेश्चन अँड आन्सर मध्ये का? ठीक आहे, पाहतो मी कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा दाखवू आपण स्क्रीनवर नंबर. ओके ठीक आहे सर. तर एक प्रश्न आहे, वाय अमेझॉन ऑर वॉलमार्ट डज नॉट यूज ब्लॉकचेन? ऍक्च्युली आयबीएम आणि वॉलमार्टने सुरू केलंय ब्लॉकचेन युज करायला, खूप मोठी बातमी होती. तर त्यांचे जे प्रोव्हायडर आहेत ते आयबीएम आहे. पण अगेन तुम्ही स्वतः प्रश्न विचारायला पाहिजे की जरी वॉलमार्टने सुरू केलं ब्लॉकचेन वापरायला आणि खूप मोठ्या पातळीवर त्यांची कामं सुरू आहेत, पण ते कोणत्या प्रकारची पारदर्शकता देतात? त्याच्यामध्ये सह्याद्री सारखं ते प्राइस मार्जिन देतात का? तर त्यात सोपं उत्तर की नाही, त्यात प्राइस मार्जिन नाहीये, ती कंझ्युमर सेंट्रिक पारदर्शकता आहे. ट्रेसेबिलिटी हा शब्द काही नवीन नाहीये, टेस्कोने हा शब्द 20 वर्ष अगोदर आणला होता. ट्रेसेबिलिटी शेतीमालामध्ये आणणं काही फार मोठं आता प्रश्न झालेला नाहीये, पण त्या ट्रेसेबिलिटी मध्ये तुम्ही कोणती गोष्ट टाकतात, म्हणजे ट्रेसेबिलिटी तुम्ही ब्लॉकचेनवर टाकतात की नाही, हे दोन वेगळे प्रश्न झाले. अमेझॉन पण लवकर करेलच. इनफॅक्ट मी जे हॅरा टोकनचं नाव घेतलं, हॅरा टोकन ही इंडोनेशियन कंपनी, तर अमेझॉनचे जे सीटीओ आहेत, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, या सीटीओनी स्वतःहून जाऊन त्या हॅरा टोकनची डॉक्युमेंटरी बनवलेली आहे 20 मिनिटाची. तर अमेझॉनचे सीटीओ स्वतःहून त्या हॅरा टोकन मॉडेलमध्ये इंटरेस्टेड आहेत. तुम्हाला फक्त जायचंय युट्यूब वरती आणि हॅरा टोकन एवढं सर्च करायचंय, अमेझॉनचे सीटीओ तुम्हाला स्वतःहून सांगतील की ब्लॉकचेनचे काय काय फायदे आहेत.
विच सॉफ्टवेअर ऑर ऍप इज यूज प्रोग्राम टू इम्प्लिमेंट ब्लॉकचेन, सुभाष सरांनी विचारलं. तर हे तसंच झालं की मला एक प्रोग्राम बनवायचा आहे तर मी कोणती लँग्वेज वापरू. तर प्रोग्रामचा उद्देश एकच असेल पण त्याची मागची लँग्वेज ही त्या त्या डेव्हलपरच्या सोयीप्रमाणे किंवा त्या त्या नॉलेज प्रमाणे केली जाईल. तर सध्या अनेक प्लॅटफॉर्म आहेत, आम्ही स्वतःचा प्लॅटफॉर्म बनवण्याचा प्रयत्न करतोय पण आम्ही स्वतः अनेक, आता या घडीला एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे म्हणजे ओन्ड बाय कम्युनिटी ब्लॉकचेन डेव्हलपर्सची, मल्टी चेन नावाचं, ते वापरतोय. तर ह्याच्यात अनेक आहेत. तर फेसबुक वरती एक प्रश्न आलेला आहे, हो, ब्लॉकचेनचा मार्केटिंग मध्ये आपण कसा वापर करू शकतो? तर ब्लॉकचेनचा मार्केटिंग मध्ये वापर, सर जसं मी तुम्हाला म्हणालो मी एका जर्नलचा एडिटर पण आहे जे स्वित्झर्लंडची जर्नल आहे, त्याच्यामध्ये आम्ही जगभरातून रिसर्च मागून घेतोय की ब्लॉकचेन अग्रिकल्चर मध्ये काय काय संशोधन सुरू आहे. तर एक पेपर ते संशोधन झाल्यावर मी नाव पब्लिक करू शकेल पण एक पेपर माझ्या निदर्शनास आला. तर त्याच्यामध्ये कॉफी जे आपण म्हणतो, इनफॅक्ट माझे पर्सनल फ्रेंड पण आहेत, अलेक्झांडर बॅरेट त्यांचं नाव आहे आणि तुम्ही गुगल करा आयफेनका IFENCA. तर ह्यांनी कॉफीमध्ये काय केलेलं आहे, ते एक रिटायर्ड पॉलिटिशियन आहे, ते फायर फायटर होते, अग्निशमन दलामध्ये काम करायचे, ते त्यांचा ब्लॉकचेनचा कुठं संबंध यायला नाही पाहिजे ना, पण ते एकदा कोलंबियामध्ये गेले तिथे त्यांनी बघितलं की कॉफी उत्पादक जे आहेत तर त्यांना हार्डली काही मोबदला मिळतो पण न्यूयॉर्कमध्ये बसणारे लोक कॉफीसाठी 8-8, 10-10 डॉलर रुपये डॉलर देतात. तर त्यांनी काय केलं, त्यांनी बोलले की मी तुम्हाला ब्लॉकचेन द्वारे दाखवतोय की तुम्ही $10 द्या कॉफीसाठी पण मी तुम्हाला ब्लॉकचेन द्वारे ही शाश्वती देईल की त्याच्यावरती तुम्ही जे काही टिप कराल, समजा 10 सेंट टिप केल्या, $1 टिप केला, किती काय टिप केला, तर ते मी डायरेक्टली ब्लॉकचेन थ्रू पेमेंट करून त्या त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्टली पोहोचवेल. त्यांना वाटलं होतं इनिशियली की 10 सेंटचा काहीतरी फक्त फरक पडेल पण लोक एक एक दोन दोन तीन 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 डॉलर द्यायला तयार झाली आणि ज्या ज्या ठिकाणी ही यंत्रणा होती तिथे त्यांचे नंबर ऑफ कस्टमर सुद्धा वाढले. तर ब्लॉकचेनचा वापर मार्केटिंग मध्ये ह्याच्यासाठी जास्त होतो की जी काही माहिती तुम्ही सांगता ती खरंच विश्वासार्ह आहे की नाही हे तुम्हाला, म्हणजे ह्याच्यामध्ये मी असं छाती ठोकपणे सांगू शकतो की बघा ही माहिती मी ब्लॉकचेनवर टाकली आहे, ती जरी डेव्हलपर करणारी आमची टीम असली किंवा कोणी असली पण ती आमच्या पण आता नियंत्रणाच्या पलीकडे, एकदा माहिती गेल्यावर त्यात आम्ही पण काही करू शकत नाही. तर मार्केटिंग ह्या प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. अशोक सर विचारतात की ऍज अ फार्मर व्हॉट डू आय डू, तर सर एक्झॅक्टली नक्की कुठं काय कसं करावं हे सांगणारं मी पण कोणी नाही आहे पण ब्लॉकचेन काय करू शकतं, ब्लॉकचेन कुठं कुठं ह्या घडीला काय करतंय ह्याची माहिती मी तुम्हाला नक्कीच देऊ शकतो आणि मी त्याच्याबद्दल लिहितो पण आहे. तर हे कोलॅबरेशन असेल की मी माझ्याकडे असलेली माहिती तुम्हाला सांगेल, तुम्ही आपल्याकडे असलेले अनुभव सांगतील आणि जसं सह्याद्रीमध्ये हे अॅग्रो ट्रस्ट प्रकल्प घडला तसंच काहीतरी घडायची शक्यता नक्कीच उद्भवू शकते. चालेल सर, अजून काही प्रश्न आहेत? एक प्रश्न घेतो फक्त. आपली जी शेती आहे ती पूर्णपणे मान्सून आधारित आहे आणि त्याच्यात त्या मान्सूनचे जे धोके असतात ना, ते कधी उशिरा येणं किंवा असं, तर त्यापासून आपल्याला ब्लॉकचेन कसं मदत करू शकत शेतीला? ओके, तर सर त्या बाबतीमध्ये ब्लॉकचेनचं खरंच डायरेक्ट युज मला या घडीला सांगता येणार नाही कारण की मॅनपॉवर शॉर्टेज हे लॉकडाऊन मध्ये जे मी आता अनुभवलं सह्याद्री सोबत काम करताना सुद्धा ते अजून सुद्धा अनुभवतोय आम्ही, पण तो थोडासा ह्युमन प्रॉब्लेम झाला. पण तेच की तुमच्या संस्थेमध्ये विश्वासार्हता आणि पारदर्शकता किती आहे ते त्याच्याने जर कोणी जर त्यात टिकून राहत असेल किंवा त्याच्याने जास्त लोक जास्तीत जास्त जॉईन करत असतील तर त्या पद्धतीने फक्त फायदा होऊ शकतो, पण असं डायरेक्ट थेट पद्धतीने काही करता येईल तर ह्याचं उत्तर सध्या या घडीला माझ्याकडे पण नाही. चालेल सर, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, म्हणजे एकदम नवीन तंत्रज्ञान आणि इतक्या सोप्या ओघवत्या मराठी भाषेत आपण सांगितलं आणि तंत्रज्ञानाच्या ज्या सीमा आहेत किंवा ज्या मर्यादा आहेत त्या पण आपण खूप छान पैकी समजून सांगितल्या. तर यातील बरेचसे शेतकरी किंवा तज्ज्ञ मंडळी आहेत ते निश्चितच याचा उपयोग करतील. धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल.
दीपक सर,